नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये विधान परिषदेबद्दल त्या ठिकाणी माहिती पाहायची आहे. सो सध्या चर्चेचा विषय आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजचा हा विषय घेण्यामागचा उद्देश आहे की कंबाईनची एक्झाम जी आहे आणि राज्यसेवेची मुख्य परीक्षा सहसा याच्यामध्ये ह्या टॉपिकवर खूप सारे प्रश्न विचारले जातात. नॉर्मली मुलं काय करत असतात की प्रिपेअर करून जाताना, हे आयोगालाही माहीत असते, म्हणजे की जेव्हा पॉलिटीचा विद्यार्थी अभ्यास करत असतात त्याच्यामध्ये संसद व्यवस्थित करतात ते, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ ह्यासारख्या गोष्टी ते व्यवस्थित करून जातात. पण राज्य विधिमंडळ आहे, राज्यातला हायकोर्ट आहे, राज्य विधिमंडळामध्ये जे विधानसभा आहे आणि विशेषतः विधान परिषद हा थोडासा निग्लेक्टेड पार्ट असतो. त्याच्यामुळे आयोग काय करते की जिथपर्यंत जाऊन विद्यार्थी थकतात किंवा स्वतःची हिंमत ते हारून जातात आणि दुर्लक्ष करतात की ठीक आहे बाबा, विधानसभा प्रिपेअर केली ना मी राज्यामधली, आता विधान परिषद काय करायची गरज आहे तेवढ्या डिटेलमध्ये, आणि तो पोर्शन दुर्लक्षित करतात. आणि त्याहूनही दुर्लक्षित असणारा पोर्शन आहे पंचायत राज. मग आयोग हुशार आहे, नेमकं ह्याच पोर्शनवर काय करताना दिसते, राज्यसेवेची मुख्य परीक्षा असू द्या किंवा तुमची कंबाईनची परीक्षा असू द्या किंवा तुम्ही जर ASOची मेन्सची परीक्षा देत असाल, त्याच्यामध्ये तुम्ही आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची डेप्थ पहा, ती खूप जास्त तुम्हाला पाहायला मिळते. म्हणून जो अडगळीतला विषय आहे विधान परिषद, सो स्पेशली आज आपण त्याच्यावर काय करणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये फोकस करणार आहे, खूप सविस्तर माहिती पाहणार आहे, म्हणजे बियॉन्ड लक्ष्मीकांत आपण म्हणू. सो नॉर्मली विद्यार्थी काय करतात, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा लक्ष्मीकांत हे रेफर करत असतात एक्झामसाठी. परंतु जर तुम्ही मागच्या 1-2 वर्षातला ASOचा मेन्सचा पेपर किंवा आपल्या राज्यसेवेमधला GS2चा जो पेपर आहे ज्यामध्ये पॉलिटी आणि गव्हर्नन्स असते, त्यामध्ये आयोगाची तुम्ही डेप्थ पहा प्रश्न विचारण्याची, ही तुम्हाला थोडीशी काय पाहायला मिळते जास्त. आणि असेच पोरं ते पेपर क्रॅक करू शकतात जे थोडंसं त्या ठिकाणी ऑफ द रेकॉर्ड जाऊन काय करतात, अभ्यास करतात. म्हणजे लक्ष्मीकांत तुमचा परफेक्ट पाहिजेच, ती एक तुमची प्रिकर्सर आपण असं म्हणू शकतो, रिक्वायरमेंट आहे. सो त्याला त्याबद्दल दुमत नाही आहे, परंतु थोडासा जर डिटेलमध्ये अभ्यास केला ना तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी टॉपर राहू शकता. आणि इथं गणित असंच असते, जे लोक महाराष्ट्रात टॉपर आहे तेच त्या ठिकाणी शॉर्टलिस्टेड होतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हा जो टॉपिक आहे विधान परिषद, आता कुठलाही टॉपिक, म्हणजे जेव्हा जेव्हा जो टॉपिक आपण हातात घेतो आपण पूर्ण त्याचं ऑपरेशन करून टाकतो, पोस्टमॉर्टम पण म्हणू शकता तुम्ही त्याला. सो आज आपल्याला कशाचं पोस्टमॉर्टम करायचं आहे, सो विच्छेदन करून टाकायचं आहे आपल्याला कशाचं, विधान परिषदेचं. चला मग डिस्कस करायला सुरुवात करू. हे विदर्भ आय एस अकॅडमीचं ॲप आहे, एज्युकेशन ट्री मीडिया कंपनीचं हे ॲप आहे, हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. याच्यावर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसतील, इंटिग्रेटेड बॅच पण आहे, MPSC राज्यसेवा कंबाईनच्या इंटिग्रेटेड बॅचेस आणि सिंगल कोर्सेस देखील आहे. ते कोर्सेस तुम्हाला जो कोर्सेस हवा आहे, एखादा विषय वीक राहिलेला आहे किंवा तुम्हाला एखादा विषय प्रिपेअर करायचा आहे किंवा थरोली पूर्णच विषय प्रिपेअर करायचे आहे, तर तुम्ही या ॲपचा त्या ठिकाणी काय करू शकता, वापर करू शकता. वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विदर्भ आय एस अकॅडमी, जे तुम्हाला जेन्युइन त्या ठिकाणी आमची पूर्ण टीम नॉलेज देते आहे. सो हा माझा अनुभव आहे ज्यामध्ये UPSC मुलाखत, MPSC राज्यसेवेच्या मुलाखती असू द्या किंवा कोणत्या पदासाठी सिलेक्शन झालंय हे मी इन शॉर्ट इथं मेन्शन केलेलं आहे. इथं एक मोबाईल नंबर देखील दिलेला आहे, 2 मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्हाला, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या क्वेरीज काय करू शकता, आमच्यापर्यंत पोहोचू शकता, किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी आहे अकॅडमीबद्दल ते देखील तुम्ही याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या ज्या PPTs आहे, हे विदर्भ आय एस अकॅडमीचं एक टेलिग्राम चॅनल आहे विदर्भ आय एस अकॅडमी नावाने, ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो, ते तुम्ही त्या ठिकाणी त्याला सबस्क्राईब करा किंवा त्याला जॉईन म्हणतात बहुतेक. सो ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या आणि त्या टेलिग्राम चॅनलवर मी ही फाईल टाकतो, म्हणजे एक नोट्स मिळून जाईल जी बियॉन्ड आहे लक्ष्मीकांत. सो तुमच्याकडे ती नोट्स कायम राहणार. म्हणजे सो चर्चा करायला सुरुवात करूया आपण. सो चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी किंवा हे सगळं समजून घेण्याच्या आधी, आपला जो नेहमीचा म्हणजे ॲटिट्यूड असतो की आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत न्यावी लागते. सो जे म्हणतो ना आपण, बेसिकपासून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि टॉप ऑफ द टॉप त्या ठिकाणी काय करायचं आहे, जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो बेसिकपासून सुरुवात करताना, म्हणजे आपण असं कन्सिडर करू की आपले जे पाहणारे विद्यार्थी आहेत त्यामध्ये भरपूर असे विद्यार्थी असतील म्हणजे की ज्यांनी बेसिक, म्हणजे मी कधी काळी सुरुवात केली होती, मला पण पॉलिटी खूप अवघड वाटायचं आणि आमचे मित्र धडधड कलम त्या ठिकाणी सांगायचे, म्हणजे तर मग त्यावेळेस एक न्यूनगंड यायचा मनामध्ये की यार ह्यांना सगळं जमते आहे, आपल्याला तर आणखी या विषयातलं काहीच माहीत नाही आहे, मग थोडंसं डिप्रेस फील होतं. सो त्यामुळे असे जे विद्यार्थी आहे जे पहिल्यांदाच पाहत आहेत म्हणजे हे सगळं, सो त्यांना पण हे सगळं कळावं. आज आपण नेमकं विधान परिषद म्हणजे काय, सो नेमकं कशाबद्दल बोलतोय, सो ते कळण्यासाठी आपण एकदा काय करूया, एक इन शॉर्ट आपण बेसिक पाहून घेऊया की बेसिक काय असते. म्हणून पहा, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे काय, लोकांचं राज्य, येतं लक्षात, लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेलं जे राज्य असते त्याला काय म्हणतो आपण, डेमोक्रेसी म्हणतो, लोकशाही म्हणतो. आपण म्हणतो ना त्याला, आपण म्हणतो बाय द पीपल, टू द पीपल, आणि त्याच्यामध्ये आणखी एक असते म्हणजे टू द पीपल, बाय द पीपल आणि ऑफ द पीपल, ह्या तीन
कन्सेप्टपासून बनलेलं जे तुमची शाही आहे ज्याला किंवा क्रसी आहे त्याला आपण डेमोक्रसी म्हणतो. म्हणजे येतं लक्षामध्ये? सो त्याला काय म्हणणार आपण? लोकशाही म्हणणार. ही लोकशाही आपल्या देशामध्ये टिकली पाहिजे याच्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूशननं ह्या लोकशाहीचे चार आधारस्तंभ बनवलेले आहे. जसे चार पिलर असतात ना तुमच्या घराला, तसे आपल्या ह्या डेमोक्रसीचे चार त्या ठिकाणी पिलर्स म्हटल्या जातात, त्याला आधारस्तंभ म्हटल्या जातात मराठीमध्ये बोलायचं झालं तर. पहिला आधारस्तंभ आहे कायदेमंडळ. सो कायदेमंडळामध्ये काय चालत असते विद्यार्थी मित्रांनो, हे प्रत्येक लेक्चरमध्ये बोलणार आहे इथून पुढे, बरं का? मी म्हणजे पॉलिटिक्स हात घालण्याच्या आधी पहिल्यांदा हे रिवाईज करून घेणं काय आहे गरजेचं. म्हणजे एक दिवस तुमच्या सेरेबेलमचा म्हणजे छोट्या मेंदूचा काय झालं पाहिजे, हे भाग बनलं पाहिजे. सो कायदेमंडळ, सो कायदेमंडळामध्ये काय चालतात तुमचे? कायदे निर्मितीचं कार्य चालते, येतं लक्षामध्ये? सो लोकशाही टिकण्यासाठी काय गरज आहे? कायद्यांची गरज आहे. जे कायदे कशाला धरून असतील? तुमच्या कॉन्स्टिट्यूशन घटनेला धरून असतील. दुसरं आहे तुमचं कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे. सो ह्या कार्यकारी मंडळामध्ये कशाचा समावेश होतो? सरकारचा. सध्या केंद्रामध्ये कोणतं सरकार आहे? मोदी सरकार. आणि राज्यामध्ये कोणतं सरकार आहे? महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे सो त्याला आपण काय म्हणतो सहसा? कार्यकारी मंडळ. त्याला तुम्ही शासन पण म्हणू शकता. आणि ज्याच्या मदतीसाठी तुम्ही MPSC UPSCचा अभ्यास करता ते म्हणजे प्रशासन. शासनाला मदत करणारं, कार्यकारी मंडळाला मदत करणारं प्रशासन असते. म्हणून तुम्ही कशाचा भाग आहे? कायदेमंडळाचा भाग नाही आहेत तुम्ही. तुम्ही कशाचा भाग बनणार आहात भविष्यामध्ये? सो या कार्यकारी मंडळाचा भाग बनणार आहात. म्हणजे शासनाला मदत करण्यासाठी प्रशासनाचा तुम्ही भाग बनणार आहात. तिसरं आहे न्यायमंडळ. कधी कधी तयार केलेले कायदे आणि हे त्याची अंमलबजावणी करणारं कार्यकारी मंडळ, याला एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतात. कारण तयार झालेले कायदे एक्झिक्यूट करण्याचं काम कोण करत असते? कार्यकारी मंडळ करत असते. मग कार्यकारी मंडळ म्हणा, कायदेमंडळ म्हणा, कधी कधी तुम्हाला न्याय देऊ शकत नाही, तुमच्यासोबत अन्याय होतो. मग तुम्ही त्यासाठी अन्यायाला दाद कुठं मागू शकता? सो न्यायमंडळामध्ये, ज्युडिशियरीमध्ये, ज्यामध्ये देशाचा सुप्रीम कोर्ट मोडतो, हायकोर्ट मोडतो, डिस्ट्रिक्ट कोर्ट त्याच्यामध्ये येतो, तालुक्याच्या लेवलला फौजदारी आणि दिवाणी न्यायालय, ह्या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? न्यायमंडळामध्ये. आणि चौथा पिलर जो आहे याला व्हर्च्युअल पिलर मानले जाते. व्हर्च्युअल म्हणजे आभासी पिलर याला म्हटलं जाते. तो म्हणजे आपलं वृत्तपत्र संस्था किंवा आपण त्याला मीडिया म्हणू शकतो. म्हणजे त्यामध्ये सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, येतं लक्षामध्ये? सो हे सगळं त्याच्यामध्ये न्यूज चॅनल वगैरे याच्यामध्ये मोडते. म्हणजे याला काय म्हणतो आपण? मीडिया. आता आपल्याला जी विधान परिषद डिस्कस करायची आहे ती कशाचा भाग आहे? कायदेमंडळाचा. आता आपल्या देशामध्ये आणखी एक तत्व महत्वाचं आहे, ते म्हणजे फेडरॅलिझम. येतं लक्षामध्ये? कॉन्स्टिट्यूशनमध्ये ह्या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही आहे, पण आपल्या देशाचं जे स्ट्रक्चर आहे हे कसं आहे त्या ठिकाणी? फेडरॅलिझम. मग फेडरॅलिझम म्हणजे काय सर? त्याला आपण संघराज्य पद्धती म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? संघराज्य पद्धती. संघराज्य पद्धती म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? केंद्र व राज्यामध्ये अधिकाराचं विभाजन असणे. केंद्र व राज्यामध्ये काय असणे? त्या ठिकाणी अधिकारांचं विभाजन असणे. जसं केंद्रामध्ये मोदी सरकार, राज्यामध्ये ठाकरे सरकार. सो अधिकारांचं विभाजन आहे. काही अधिकार मोदी सरकारकडे आहे, काही अधिकार ठाकरे सरकारकडे आहे. सो अधिकारांचं विभाजन, केंद्र व राज्यामध्ये अधिकारांचं विभाजन असणे म्हणजेच तुमच्या देशामध्ये फेडरॅलिझम असणे. मग ह्या फेडरॅलिझमच्या तत्वानुसार कायदे जे आहे ते बनवण्याचे अधिकार देखील दोन संस्थेला आहे. केंद्रामध्ये संसदेला आहे. केंद्रामध्ये काय आहे? संसदेला. आणि राज्यामध्ये विधिमंडळांना. राज्यामध्ये काय आहे? विधिमंडळांना. येतं लक्षामध्ये? सो केंद्रामध्ये संसद कायदे बनवते आणि राज्यामध्ये विधिमंडळ. काही अधिकार कायदे बनवण्याचे फेडरॅलिझमच्या तत्वानुसार केंद्राकडे आहे आणि काही अधिकार कोणाकडे आहे? राज्याकडे. मग आता जे संसद आहे त्याचे दोन सभागृह आहे, एक आहे लोकसभा आणि दुसरी आहे राज्यसभा. तशीच जे राज्यातले विधिमंडळ आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन सदनं, काही काही ठिकाणी तुम्हाला केंद्रामध्ये लोकसभा राज्यसभा आहे, एकच संसद आहे देशामध्ये, पण प्रत्येक राज्याचे वेगवेगळे विधिमंडळ आहेत ना. सो पश्चिम बंगालचं वेगळं, गुजरातचं वेगळं, महाराष्ट्राचं वेगळं. सो भारतामधले जे मॅक्झिमम विधिमंडळ आहे ते युनिकॅमेरल आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एक गृही ज्याला म्हणू शकतो, एकच सदन असते ते कोणतं असते? विधानसभा. पण सहा असे राज्य आहे आपल्या याच्यात. जम्मू काश्मीर आता डिलीट झालं, आधी सात होतं. 2019 जम्मू काश्मीरमधली विधान परिषद बरखास्त झाली म्हणून आपण संख्या काय म्हणू? सहा. भारतामध्ये सहा असे राज्य आहे जिथं द्विगृही विधिमंडळं पाहायला मिळतात. द्विगृहीमध्ये दोन सभागृह मोडतात इन्क्लुडिंग महाराष्ट्र. सो त्याच्यामध्ये विधानसभा आणि दुसरी विधान परिषद. आणि ह्याच विधान परिषदेबद्दल आपल्याला काय करायची आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करायची आहे. आलं लक्षामध्ये? हे सगळं व्यवस्थित लक्षात आलं तुमच्या? चला मग आता विधान परिषदेबद्दल माहिती पाहायला सुरुवात करू. हे पूर्ण स्ट्रक्चर आय होप सो तुमच्या चांगल्या पद्धतीनं तुमच्या तंतोतंत डोक्यात गेलेलं असणार. हे जरी कळालं ना, तुम्ही अशा इंटरव्ह्यूला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पटापट देऊ शकता. म्हणजे
मला पहा औरंगाबादला माझं पॅनल येत असतं, म्हणजे माझा जो पत्ता आहे नेटिव तो जिंतूर परभणीचा आहे, म्हणजे तालुका जिंतूर जिल्हा परभणी तिथला माझा नेटिवचा पत्ता आहे, म्हणजे त्याच्यामुळं मला नेहमी जे पॅनल येते ते सुभेदारीमध्ये येते त्या ठिकाणी औरंगाबादला. सो औरंगाबादला मला असं वाटतं त्या वर्षी कोणाचं पॅनल होतं गड्या, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो, बहुतेक राजूरकर साहेबाचं पॅनल होतं. म्हणजे सो राजूरकर साहेबाच्या पॅनलमध्ये मला हे प्रश्न विचारण्यात आले होते, म्हणजे की बाबा म्हणजे मंत्रिमंडळाबद्दल, म्हणजे राज्यातलं जे मंत्रिमंडळ असते त्यामध्ये नेमके कोण असतात, मंत्रिमंडळाचं काम काय असते नेमकं, मग तुमचं काय काम आहे मंत्रिमंडळामध्ये, तुम्हाला काय वाटते म्हणजे, आणि नंतर मग त्यांनी अचानक कशावर शिफ्ट झाले, ते मराठी भाषेवर शिफ्ट झाले म्हणजे. सो येते लक्षात. सो असं जर तुम्हाला कन्सेप्च्युअल विचारलं की मंत्रिमंडळ आहे ते कशाचं काम करते, तर तुम्हाला एक्झॅक्टली माहीत पाहिजे की केंद्रात ज्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे आणि मंत्रिमंडळ कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आहे, तसं राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अंडर काय आहे मंत्रिमंडळ आहे, मग तुम्हाला हे व्यवस्थित माहीत पाहिजे हे सगळं काय आहे, कार्यकारी मंडळ आहे. आणि फेडरॅलिझम असल्यामुळं केंद्र आणि राज्यामध्ये काय आहे, वेगवेगळे कार्यकारी मंडळ आहे, मंत्रिमंडळ, जसं कायदेमंडळ वेगवेगळं आहे, केंद्रामध्ये संसद आहे, राज्यामध्ये विधिमंडळ, त्या विधिमंडळाचा भाग असणाऱ्या विधान परिषदेबद्दल आपल्याला काय करायची आहे, माहिती पाहायची आहे. चला तर मग डिस्कस करायला आपण सुरुवात करूया. आता सर्वात पहिले आपण हात घालूया इतिहासामध्ये, कारण जर आता तुम्ही एएसओचा जर पेपर पाहिला, आय थिंक 2018 तो मेन्सचा पेपर आहे, म्हणजे 2018 झाला होता जो मेन्सचा झाला होता एएसओचा पेपर, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं पहा की विधान परिषदेबद्दल आणि विधानसभेबद्दल, म्हणजे असे म्हणजे भरगच्च असे, म्हणजे दोन दोन तीन तीन ओळीचे चार स्टेटमेंट दिलेले होते, आणि तुम्हाला काय करायचं होतं, पिक करायचं होतं की त्या चारपैकी किती बरोबर आहे, म्हणजे अब बरोबर, बक बरोबर, अबक बरोबर, अबकड बरोबर. सो ह्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ऑप्शन होते आणि तो हेवी क्वेश्चन होता. सो त्याच्यामुळं आपल्याला त्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेणं पण गरजेचं आहे की विधान परिषद अस्तित्वात कधी आली. तो त्याच्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा बोलू पहा 1861. 1861 कायदा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याला इंडियन काउन्सिल ॲक्ट म्हणतात. 1861 ॲक्टला काय म्हणतो आपण, इंडियन काउन्सिल ॲक्ट म्हटलं जाते. का महत्त्वाचं आहे, कारण ॲक्टमध्ये सर्वात पहिल्यांदा इंडियन हा शब्द आलेला आहे. त्याच्यामागचं कारणही तसं स्ट्रॉंग आहे. इंडियन शब्द कशामुळं वापरलेला आहे ब्रिटिशांनी, कारण सर्वात पहिल्यांदा असं होणार होतं इतिहासात, पहिल्यांदा म्हणजे असं घडणार होतं की जे कायदेमंडळ होतं, केंद्राचं कायदेमंडळ, केंद्रात जे कायदेमंडळ वर्क करत होतं त्यामध्ये पहिल्यांदा भारतीयांना नेमण्यात आलं. कशामुळं, 1857 नुकताच उठाव झालेला आहे 1861 आधी, 1857 उठावानंतर 1858 कायदा आलेला आहे, आणि 1858 राणीचा जाहीरनामा, त्यात राणीनं सांगितलं होतं की सर्व प्रशासनामध्ये आणि कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही भारतीयांचा समावेश करून घेऊ. सो त्याचाच एक भाग म्हणून इंडियन काउन्सिल ॲक्ट त्या ठिकाणी पास करण्यात आला, आणि 3 भारतीय लोकांना त्या ठिकाणी केंद्रामध्ये अपॉइंट करण्यात आलं. त्या 3 भारतीयामुळं ह्या ॲक्टला नाव काय पडलं, इंडियन काउन्सिल ॲक्ट नाव पडलं. त्याच्यामध्ये एक दिनकर राव होता, एक राजा ऑफ बनारस होता, एक महाराजा ऑफ पटियाला होता, आणि तिनेही निकम्मे होते, म्हणजे एक नंबरचे, कारण त्यांना इंग्रजी समजत नव्हती. एक दिवस त्यांना एकाने विचारलं, का रे तुम्हाला तर इंग्रजी समजत नाही, मग तुम्ही कसं काय तिथं कायदे निर्मिती करता, म्हणजे कायदे निर्मिती इंग्लिशमध्ये होते, कामकाज कायदेमंडळाचं इंग्रजी भाषेमध्ये चालते आणि तुम्हाला तर इंग्रजी कळत नाही. तर ते म्हटले होते, भाऊ हे बघ सर्वात सोपं आहे, जो आमचा व्हाईसरॉय असतो म्हणे त्यांनी जर हात वर केला तर आम्ही सगळेजण हात वर करतो म्हणे, त्यांना हात खाली केला की आम्ही हात खाली करतो म्हणे. म्हणजे याच्यावरून दिसून येते तुम्हाला की किती 3 निकम्मे होते, खरंच भारतीयांचे हे रिप्रेझेंटेटिव्ह होते का नाही, हे 3 ब्रिटिशांनी नॉमिनेट केलं होतं, नावाला ते फक्त काय होते भारतीय, दिसायला भारतीय, थिंकिंग न ब्रिटिश होते, म्हणजे ते येतं लक्षामध्ये. सो अशा प्रकारचा इंडियन काउन्सिल ॲक्ट. सो ह्या ॲक्टमध्ये तरतूद होती की बॉम्बेमध्ये कायदेमंडळाची स्थापना करण्यात यावी, येतं लक्षामध्ये, आणि त्या कायदेमंडळाचा अध्यक्ष कोण असेल, रसेल क्लार्क, तेव्हा बॉम्बेचा तो काय होता, गव्हर्नर. बॉम्बे प्रांत त्यावेळेस खूप मोठा होता बरं का विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे प्रांत म्हणजे पोरांना वाटू शकते आजचा महाराष्ट्र, तर लक्षात ठेवा, म्हणजे ॲक्च्युली हे इतिहासाचा भाग आहे, तरी मी तुम्हाला सांगतो पहा. बॉम्बे प्रांताच्या अखत्यारीत काय काय मोडायचं हे पण आयोगाने विचारलेलं आहे बरं का. बॉम्बे प्रांताच्या अखत्यारीत सिंध मोडायचा, बघा इथं सिंध दिलेला आहे, सिंध इथं मी लिहितो, सिंध पहा, सिंध कशात आहे, सध्या पाकिस्तानमध्ये आहे, सिंधचा हा भाग मोडायचा, पलीकडे बलुचिस्तान होता, येतं लक्षात. सो त्याच्या आधी जो आहे सिंध हा कशाचा भाग होता, बॉम्बे प्रांताचा. 1935 कायद्यानं सर्वात पहिल्यांदा सिंध कशापासून वेगळा करण्यात आला, बॉम्बेपासून, आणि नंतर फाळणीनंतर तो पाकिस्तानमध्ये चालला गेला. नेक्स्ट पोर्शन येत होता गुजरातचा, तेव्हा गुजरातला गुजरात म्हटलं जायचं नाही, गुजरातचे असे छोटे छोटे पार्ट होते, इथला जो पार्ट दिसतो त्याला कच्छ म्हटलं जायचं, रन ऑफ कच्छ. इथला जो प्रदेश आहे याला मेवाड म्हटलं जायचं, म्हणजे इथला जो रिजन आहे याला काठियावाड म्हटलं जायचं, येतं लक्षात. इथला जो पोर्शन आहे याला रेवा म्हटलं जायचं, म्हणजे येतं लक्षामध्ये. हा जो रिजन होता रेवा, रेवा म्हणजे पहा माही नावाची इथं एक नदी वाहते,
आणि आणखी एक नदी आहे इथं तापी नावाची. ह्या तापी आणि मही या माही रिव्हरच्या मधला जो पोर्शन आहे त्याला काय म्हटलं जाते, रेवा रिजन म्हटलं जाते. येते लक्षात. खाली आणखी असे, हा इथं रेवा नावाचा रिजन आहे, इथं माही नावाचा रिजन आहे. माही, रेवा असे छोटे छोटे रिजन होते. हे सर्व रिजन कशाच्या अंडर येत होते, तुमच्या बॉम्बे प्रांताच्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोन भाग याच्यामध्ये मोडताना दिसत आहेत तुम्हाला. एक म्हणजे कोकण मोडताना दिसते आहे आणि दुसरं म्हणजे तुमचं पश्चिम महाराष्ट्र, वेस्टर्न महाराष्ट्र म्हणावं लागेल, हा पण याचा भाग होता. आणि आजच्या कर्नाटकमध्ये काही जिल्हे गेलेले आहे त्याआधी महाराष्ट्र किंवा बॉम्बे प्रांताचा भाग होते. ते म्हणजे कोणते? इथं तुम्हाला कारवार नावाचा जिल्हा दिसतो, कॅनरा नावाचा जिल्हा दिसतो, इथं तुम्हाला बेळगाव नावाचा जिल्हा, इथं बिजापूर दिसतो, इथंच कारवार आहे. येतं लक्षामध्ये? कारवार, निपाण, हा सगळा भाग कशामध्ये होता? महाराष्ट्रामध्ये. सो महाराष्ट्र एवढा मोठा होता, किंवा बॉम्बे प्रांत, महाराष्ट्र नाही बॉम्बे प्रांत. आणि तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो जी ह्या मॅपमध्ये नाही आहे, तुम्हाला ऐकून शॉक व्हाल म्हणजे तुम्ही. सो तुम्हाला एमेन ओमेन नावाचे देश माहीत असतील. इकडं काय आहे? अरबी समुद्र. अरबी समुद्राच्या पार पलीकडे गेल्यानंतर तुम्हाला सौदी अरेबिया नावाचा देश दिसतो. त्या सौदी अरेबियाच्या दक्षिणेला एका साईडनं एमेन आणि दुसऱ्या साईडनं ओमेन नावाचा देश आहे. त्यापैकी ओमेन जो देश आहे त्याची राजधानी तुम्हाला पाहायला मिळते आहे. त्या राजधानीचं नाव म्हणजे एमेनची जी राजधानी आहे तिथं आपल्या एडन म्हणतात, म्हणजे त्याला तिथं आपल्या वासुदेव बळवंत फडकेला ठेवण्यात आलेलं होतं काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून. तेव्हा ती कशाच्या यायची? बॉम्बे प्रांताच्या अंडर यायची. म्हणजे एडन तुम्हाला किंवा ओमेन पण कोणाच्या अंडर दिसतोय तुम्हाला? बॉम्बे प्रांताच्याच अंडर दिसतोय. नंतर 1935 कायद्यानं एमेन किंवा तो जो ओमेन आहे किंवा एडनचा जो पोर्शन आहे, तेव्हा एमेन ओमेन म्हटलं जायचं नाही, त्याला एडन म्हटलं जायचं, तो वेगळा करण्यात आला. सो येते लक्षामध्ये. सो एवढा मोठा काय होता त्या ठिकाणी? बॉम्बे प्रांत होता. आणि एवढ्या मोठ्या बॉम्बे प्रांताला चालवण्यासाठी कायदेमंडळ स्थापन करण्यात आलं 1861. ते अतिशय प्रिमिटिव्ह म्हणावं लागेल आपल्याला, आदिम प्रकारचं ते होतं. नंतर 1892 ऍक्ट आला, त्यांना थोड्याशा इम्प्रूव्हमेंट झाल्या. 1909 ऍक्ट आला, त्याच्यानुसार थोड्याशा इम्प्रूव्हमेंट झाल्या त्याच्यामध्ये. 1919 मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा आला, त्याने थोडाशा काही इम्प्रूव्हमेंट झाला. आणि सर्वात महत्त्वाचा कायदा होता विधान परिषदेसाठी 1935 कायदा. 1935 कायद्याने काय केलं की 1861 जी विधान म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल कायदेमंडळ जे आहे त्याला आपण विधिमंडळ म्हणू. जे विधिमंडळ बॉम्बे प्रांतामध्ये अस्तित्वात आलं त्या विधिमंडळाचे दोन भाग करण्यात आले. आणि एका भागाला नाव देण्यात आलं अप्पर हाऊस आणि दुसऱ्या भागाला नाव देण्यात आलं लोअर हाऊस. लक्षात घ्या, त्यापैकी जे अप्पर हाऊस आहे तीच म्हणजे आपली काय आहे? विधान परिषद आहे. पहा, 1935 भारत सरकारच्या कायद्यानुसार संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारल्यामुळे प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. संघराज्य, मगाशी बोललो आपण फेडरॅलिझम, ते 1935 कायद्यामध्ये सर्वात पहिले त्याचा उल्लेख आला. म्हणजे पहा, 35 कायद्यामध्ये फेडरॅलिझमचा उल्लेख आहे, पहा पॉलिटीचा अभ्यास, परंतु स्वतंत्र भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये फेडरॅलिझमचा कुठेही उल्लेख येताना तुम्हाला दिसत नाही आहे. त्याच्याऐवजी युनियन ऑफ इंडिया हा शब्द वापरण्यात आलेला आहे. सो ते आपण स्टेट अँड इट्स युनियन अँड इट्स टेरिटरी नावाच्या टॉपिकमध्येच सर्व आपण डिस्कस केलेलं आहे. पुढे जाऊया. 1935 भारत सरकारच्या कायद्यानुसार मुंबई कायदेमंडळात 1937 दोन सभागृह अस्तित्वात आले. बाय कॅमेरॅलिझम, द्विगृही सभागृह. एका सभागृहाचं नाव होतं विधानसभा आणि दुसऱ्याचं नाव काय होतं? विधान परिषद. हे नंतर देण्यात आले, म्हणजे विधानसभा विधान परिषद हे जे नाव आहे हे 1950 देण्यात आले. आधी कोणते नाव फेमस होते? अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस असं त्याला म्हटलं जायचं. म्हणजे येतं लक्षात? लक्षात ठेवा, 1919 जो कायदा आहे त्यानुसार केंद्रात बाय कॅमेरॅलिझम आलं. केंद्रात बाय कॅमेरॅलिझम म्हणजे काय? केंद्रीय कायदेमंडळाचे दोन सदन निर्माण करण्यात आले, ज्याला आज आपण लोकसभा राज्यसभा म्हणतो. तेव्हा त्याला अप्पर हाऊस लोअर हाऊस म्हटलं जायचं, आता त्याला आपण लोकसभा राज्यसभा म्हणतो. म्हणजे कोणत्या कायद्याने? 1919 आणि 1935 कायद्यांनी 6 प्रांतांमध्ये जवळपास काय करण्यात आलेलं आहे? विधानसभा आणि विधान परिषद. म्हणजे 1919 कायद्यांनी केंद्रात द्विगृही सभागृह आणि 1935 कायद्यांनी राज्यात द्विगृही सभागृह किंवा प्रांतात द्विगृही सभागृह. आणि ह्या द्विगृही सभागृहामध्ये काय मोडायचं? तुमचं विधानसभा आणि विधान परिषद. येतं लक्षामध्ये? सो अशा प्रकारे 1935 कायद्यानं कोणाला जन्म दिला विद्यार्थी मित्रांनो? विधान परिषदेला. लक्षामध्ये, हे फार बेसिक आहे. आता आपण पुढे जाऊया. आणखी मस्त आहे, लिंक आहे एकमेकाला सगळ्या गोष्टी, आणि लर्न करण्यात पण काय आहे एक वेगळी मजा आहे. म्हणजे पुढे जाऊया. आता पहा, सुरुवातीला हे जे विधानसभा आणि विधान परिषद आहे याचे जे अधिवेशन आहे ते कुठे भरायचे? पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये. पुण्याच्या कुठं भरायचे हे पण लक्षात ठेवा, मुंबईला नाही भरायचे. महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी तुम्हाला काउन्सिल हॉल दिसतात आणि तीनही हे महत्त्वाचे ठिकाण आहे. बॉम्बेमध्ये एक काउन्सिल हॉल दिसतो, पुण्यामध्ये एक काउन्सिल हॉल दिसतो, आणि तिसरं नागपूरमध्ये. आता हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, म्हणजे की विधान म्हणजे विधिमंडळाचे सध्याच्या पोझिशनला विधिमंडळाचे जे हिवाळी अधिवेशन आहे ते नागपूरला भरतात.
हे माहीत असेल सगळ्यांना. तीन अधिवेशनं असतात, एक आपण त्याला म्हणतो मान्सून सेशन, येतं लक्षात, त्याला पावसाळी अधिवेशन नाही म्हणत, त्याला मान्सून अधिवेशन म्हणतात. म्हणजे दुसरा हिवाळी अधिवेशन, तिसरं आहे उन्हाळी अधिवेशन. यापैकी हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये भरतं हे सर्वांना माहीत असेल, पण आधी हे नागपूरमध्ये नाही भरायचं. येतं लक्षामध्ये, हे जे अधिवेशन आहे हिवाळी म्हणा, येतं लक्षामध्ये, हिवाळी नाही भरायचं, सॉरी, हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सध्या भरते, आधी पावसाळी अधिवेशन पुण्यामध्ये भरायचं. कशामुळं? कारण मुंबईमध्ये भयानक पाऊस पडायचा, त्याच्यामुळं अधिवेशन भरावायला कुठे यायचे? हे पुण्यामध्ये यायचे. सो आधी विधिमंडळाचे जे पावसाळी अधिवेशन आहे हे पुण्यामध्ये भरायचे. आणि पुण्यामध्ये कुठं भरायचे? त्याला आधी गव्हर्नर्स हाऊस म्हटलं जायचं. त्याला काय म्हटलं जायचं? गव्हर्नर्स हाऊस म्हटलं जायचं. नंतर मात्र त्याचं नाव काय झालेलं आहे? काउन्सिल हॉल झालेलं आहे. सध्याची जी पुणे युनिव्हर्सिटी आहे, ज्याला आधी गणेश खिंड म्हटलं जायचं, म्हणजे सो ज्या ठिकाणी सापेकर बंधूंनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी वॉल्टर रँड याची हत्या केलेली आहे, प्लेग कमिशनर. येतं लक्षात, 1897 प्लॅन करून काय केलेलं आहे, त्याला ठार केलेलं आहे. प्लेग कमिशनर वॉल्टर रँड याची हत्या केली होती ह्याच टाउन हॉल समोर केलेली, सॉरी, ह्याच काउन्सिल हॉल समोर, किंवा त्याला गव्हर्नर्स हाऊस म्हटलं जायचं, म्हणजे इथंच त्याला मारला होता. आता तिथं काय आहे? सध्या पुणे युनिव्हर्सिटी आहे. त्या पुणे युनिव्हर्सिटीमध्येच काय दिसते तुम्हाला? हा काउन्सिल हॉल दिसतो. आणि नंतर 1956 नंतर जेव्हा नागपूर करार झाला, त्यानंतर मात्र हिवाळी अधिवेशन कुठं भरायला लागले? नागपूरच्या काउन्सिल हॉलला भरायला लागले. येतं लक्षामध्ये? हा इतिहास आहे, हा थोडासा ऑफ द रेकॉर्ड आहे, हा तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळणार नाही, म्हणजे पण माहीत पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करू शकता? इतरांपेक्षा 2-4 मार्क जरा जास्त ओढून आणू शकता परीक्षेमध्ये. सो पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये सर्वात पहिल्यांदा 1937 काय झालेलं आहे? त्या ठिकाणी आपली विधान परिषद स्थापन झालेली आहे. सो पहिला दिवस जो होता 19 जुलैला, पहिल्यांदा विधानसभेचं पहिलं अधिवेशन पार पडलं. 1935 कायद्यानुसार अस्तित्वात आलेली पहिली जी विधानसभा आहे, तिचं अधिवेशन 19 जुलै 1937 कुठं पार पडलं? पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जुलै 1937 विधान परिषदेचं पहिलं अधिवेशन काय झालेलं आहे? त्याच पुण्याच्या काउन्सिल हॉलमध्ये पार पडलं. जेव्हा विधानसभेचं अधिवेशन पार पडलं, अतिशय महत्वाचा आकडा, 175 लोक त्याच्यामध्ये काय होते? सहभागी होते. आणि दुसरा महत्वाचा आकडा, विधान परिषद सदस्यांची संख्या किती होती सर? ती होती 29. हे दोन्ही आकडे याच्या आधी परीक्षेनं विचारलेले आहे. येतं लक्षात? हे पण विचारलेलं आहे, त्यावेळेस टर्म किती असायची? म्हणजे सो लक्षात ठेवा, 3 वर्षाची असायची. एकदा जर तुम्ही आमदार निवडून आले तर 3 वर्ष तुम्ही आमदार राहू शकत होते. 3 वर्षानंतर काय व्हायची? परत वोटिंग व्हायची. म्हणजे आलं लक्षामध्ये? सो 175 सदस्य विधानसभेमध्ये दिसतात तुम्हाला, ज्याला आपण लोअर हाऊस म्हणतो. लोअर हाऊस आहे बरं का, विधानसभा काय आहे? कनिष्ठ सभागृह आहे. वरिष्ठ सभागृह काय आहे? विधान परिषद. हे लक्षात घ्या, वरिष्ठ सभागृह काय आहे? विधान परिषद, ज्याची सदस्य संख्या 29 होती. आणि विधानसभा काय आहे? त्या ठिकाणी कनिष्ठ सभागृह, ज्याची काय आहे? 175 सदस्य संख्या होती. एक्झामच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. आता पहा, गणेश कृष्ण चितळे हे विधानसभेचे सुरुवातीला हंगामी अध्यक्ष बनले विधानसभा बरं का, आणि नंतर कोण बनलेला आहे? गणेश वासुदेव माळवणकर. ही पर्सनॅलिटी माहीत असेल तुम्ही, तुम्हाला गवा माळवणकर, अतिशय जबरदस्त पर्सनॅलिटी. इथं मी फोटो पण टाकलेला आहे. म्हणजे माणसानं किती ग्रेट असावं, तर ते गवा माळवणकर एवढं ग्रेट असावं. म्हणजे कशामुळं असं म्हणतोय मी, तुम्ही इमॅजिन करा, हा माणूस 1937 सर्वात पहिल्यांदा विधानसभेचा सभापती बनतोय. थेट कधी रिटायर होतोय भाऊ? 1946, म्हणजे 1937 पासून 1946 पर्यंत जवळपास 9 ते 10 वर्ष भाऊ कशावर होते? विधानसभेच्या अध्यक्षपदी होते. बरं, राजीनामा पण का द्यावा लागला त्यांना विधानसभेचा? कारण केंद्रीय कायदेमंडळाचं त्यांना बोलवणं आलं होतं. सो तुम्हाला माहीत असेल, संविधानसभेनं 2 रोल प्ले केलेले आहे, एक म्हणजे संविधान निर्मिती आणि दुसरं म्हणजे कायदे निर्मिती. कायदे निर्मिती जेव्हा व्हायची संविधानसभेची, तेव्हा अध्यक्षपद कोणाकडे असायचं? गवा माळवणकर यांच्याकडे असायचं. 1946 पासून तर जवळपास 1956 पर्यंत किंवा 1957 पर्यंत सो तुम्हाला सभापती कोण पाहायला मिळतात केंद्रीय कायदेमंडळाचे, ज्याला आपण संसद म्हणतो, म्हणजे त्यातील लोकसभेचे म्हणावं लागेल आपल्याला. सो गवा माळवणकरच पाहायला मिळतात. आजही रेकॉर्ड आहे, सर्वाधिक कालखंडासाठी सभापतीपद कोणी उपभोगलेलं आहे? ह्याच माणसाने, गवा माळवणकर. सो ते अध्यक्ष बनले. येतं लक्षामध्ये? आणि उपाध्यक्ष कोण बनलेले आहे? नारायण गुरुराव जोशी. नारायण गुरु लक्षात ठेवा, म्हणजे किंवा नारायण जोशी पण लक्षात ठेवू शकतात. तसंच विधान परिषदेचे जे आहे सभापती म्हणून मंगळदास पकवास, आणि उपसभापती म्हणून कोणाची निवड झाली? रामचंद्र सोमन. आयोग लहरी आहे, काय सांगता? म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला विचारू शकतात, मग एक्झामच्या दृष्टीने तुम्ही ते लक्षात ठेवा, फॅक्च्युअल डाटा आहे. पुढे जाऊया. आता तुम्ही पाहू शकता, इथं पहा कोणकोणत्या पार्टीजला किती किती सीट्स मिळाल्या होत्या 1935 कायद्यानुसार, हे पण विचारलेलं आयोगाने.
सो 1935 कायद्यानुसार ज्या निवडणुका पार पडल्या 1937 त्या सर्वाधिक जागा बॉम्बे प्रांतामध्ये कोणाला मिळालेल्या आहे, सो नॅशनल काँग्रेसला मिळालेल्या आहे, राष्ट्रीय काँग्रेसला मिळालेल्या आहे. 2 नंबरला तुम्हाला काय पाहायला मिळतात, इंडिपेंडंट म्हणजे अपक्ष उमेदवार. 3 नंबरला तुम्हाला मुस्लिम लीग. 4 नंबरला बाबासाहेबांची इंडिपेंडंट लेबर पार्टी, येतं लक्षात, स्वतंत्र मजूर पक्ष तुम्हाला असल्याचं पाहायला मिळते. त्यानंतर ब्राह्मणेतर पार्टीज वगैरे वगैरे, पीझंट पार्टी वगैरे पण तुम्हाला पाहायला मिळतात. 1 सदस्य किती आहे, 175. आता हे लक्षात ठेवा, हे विचारू शकतात परीक्षेत, मुंबई प्रांताचे 1937 तेव्हा त्यांना पंतप्रधान म्हटलं जायचं, आता त्यांना चीफ मिनिस्टर म्हणतो म्हणजे आपण, तेव्हा त्यांना कोणता शब्द वापरला जायचा, प्राईम मिनिस्टर हा शब्द वापरला जायचा. सो बॉम्बे प्रांताचे प्राईम मिनिस्टर कोण बनलेले आहे, बीजी खेर, बाळासाहेब खेर बनलेले आहे. येतं लक्षात, अतिशय गांधीवादी पर्सनॅलिटी होती पण अतिशय हट्टी व्यक्तिमत्व होतं, म्हणजे कधी वेळ मिळाला तर त्यांच्याबद्दल पण बोलू आपण, बीजी खेरांबद्दल. सो बीजी खेर लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबई प्रांताचे विरोधी पक्षनेते कोण होते, तर हे फार कमी लोकांना माहीत आहे बरं का, की 1937 पासून 1942 पर्यंत जोपर्यंत त्यांना कायदा मंत्री म्हणून अपॉइंट करत नाही, म्हणजे क्रिस्ट मिशननुसार नंतर बाबासाहेबांना काय करण्यात आलं होतं, सो कायदा मंत्री म्हणून अपॉइंट करण्यात आलं होतं, पण जोपर्यंत ते कायदा मंत्री बनत नाही, सो 1937 पासून 1942 पर्यंत सो ते काय राहिलेले आहे, मुंबई कायदेमंडळाच्या विधानसभेचे म्हणू शकतो आपण त्याला विरोधी पक्षनेते राहिलेले आहे. कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीनं, फार कमी लोकांना हे माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकर बॉम्बे प्रांताच्या कायदेमंडळाचे काय होते, विरोधी पक्षनेते होते. अतिशय महत्त्वाचं आहे. पुढं, विधान परिषदेचे सर्वाधिक कालखंडासाठी राहिलेले अध्यक्ष कोण आहेत, सो ते आहे वी स पागे. लक्षात ठेवा, कोण आहे, वी स पागे, विधान परिषदेचे बरं का, विधान परिषदेचे सर्वाधिक कालखंडासाठी, म्हणजे 1960 पासून ते 1978 पर्यंत असा 18 वर्षाचा दीर्घ कालखंड कोणी उपभोगलेला आहे, वी स पागे. वी स पागे हे नाव तुम्ही कुठं ऐकलेलं आहे, सो वी स पागे यांना काय म्हटलं जाते, रोजगार हमी योजनेचे जनक म्हटलं जाते, हे विचारलेलं आहे बरं का आयोगाने, सो वी स पागे यांना काय म्हणून ओळखलं जाते, रोजगार हमी योजनेचे जनक. त्याचा पण एक किस्सा आहे, रोजगार हमी योजना म्हणजे आत्ताची जी मनरेगा आहे तिथं भारत सरकारने 2 फेब्रुवारी 2006 आणलेली आहे. 2009 त्यांना 2 ऑक्टोबर 2009 त्यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजना, सो महात्मा गांधी रोहिओ म्हणतात म्हणजे त्याला, किंवा एमजी नरेगा म्हणतात म्हणजे. परंतु ही जी संकल्पना आहे एमजी नरेगाची किंवा नरेगाची किंवा रोहिओची, ही जी योजना आहे ही कुठून आलेली आहे, महाराष्ट्रापासून केंद्राने घेतलेली आहे. सो सर्वात पहिल्यांदा 1975 रोहिओ रोजगार हमी योजना महाराष्ट्रात राबवण्यात आलेली आहे. राबवणारं व्यक्तिमत्व कोण होते, वी स पागे. एक दिवस असेच गार्डनमध्ये बसले होते वी स पागे, आणि त्यावेळेस तर दुष्काळांचा आणि युद्धजन्य परिस्थितीचा कालखंड होता, म्हणजे सहज बायकोला विचारलं त्यांनी, का गं आपल्या घरात किती रुपये आहेत म्हणे, बायकोनं मोजून आली आपल्या घरात तब्बल 750 रुपये आहेत म्हणे, आणि सहज विचारलं कारण त्यावेळेस बेरोजगारी फार वाढत होती, इंदिरा गांधीच्या विरुद्ध आंदोलनं सुरू झाले होते केंद्रामध्ये. सो तुम्हाला बेरोजगारीमुळं वी स पागेला वाटलं की नाही गडे आपण काहीतरी केलं पाहिजे बेरोजगारांसाठी, म्हणून 750 रुपये जेव्हा त्यांना कळालं, सहज बायकोला त्यांनी विचारलं की ह्या 750 रुपयात आपण किती लोकांना किती दिवस जॉब देऊ शकतो, तर बायको म्हणे तब्बल 10 लोकांना आपण 15 दिवस जॉब देऊ शकतो. त्याच वेळेस त्यांनी काय केला, वसंतराव नाईकांना फोन लावला, आणि वसंतराव नाईक तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांना भेटायला गेले. सर्वाधिक कालखंडासाठी उपमंत्रीपद मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं जर कोणी उपभोगलेलं असेल तर ते कोणी उपभोगलेलं आहे, वसंतराव नाईकांनी उपभोगलेलं आहे. सर्वात जास्त वेळा कोणी उपभोगलेलं आहे, शरद पवारांनी 3 वेळा उपभोगलेलं आहे. सर्वात जास्त कालखंडासाठी विचारलं तर ते आहे वसंतराव नाईक. वसंतराव नाईकांना भेटायला गेले, दोघांचे ऋणानुबंध चांगले होते, आणि सहज त्यांना म्हणे की जर आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांना जर जॉब द्यायचा असेल 100 कोटी रुपये पाहिजे, तेव्हा काही 100 कोटी रुपये आकडा लहान नव्हता म्हणजे, पण वसंतराव नाईक होते ते. वसंतराव नाईक वी स पागेचा सल्ला लगेच ऐकला, विरोधी पक्षाने त्याला फोन लावला, बंगल्यावर बोलावून घेतलं, आणि तिथंच 100 कोटीची काय केली, अरेंजमेंट केली म्हणजे, आणि अशा पद्धतीनं काय झालं 1975 रोजगार हमी योजनेचा जन्म झाला. काय जबरदस्त माणसं असतील, म्हणजे आज जे आपण जगतोय ना महाराष्ट्रात विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी यांची पुण्याई आहे म्हणजे. सो महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यासारख्या लोकांचा काय राहिलेला आहे, वारसा राहिलेला आहे, म्हणून आज आपण काय करतो, स्वतःला पुरोगामी म्हणून घेतो म्हणजे, येतं लक्षात. सो हे त्याच्या मागचे काय आहेत, म्हणजे आपल्याला म्हणता येईल म्हणजे की हे आपले पूर्वज होते आपल्या महाराष्ट्राचे, त्याच्यामुळं आज आपल्याला हे दिवस चांगले पाहायला भेटतात महाराष्ट्रामध्ये. चला पुढे जाऊया आपण. आता चला फॅक्च्युअल डाटा उचलायला सुरुवात करूया पटापट. आपण आपल्याला फॅक्च्युअल डाटा पाहायचा आहे आता.
बघा 1937 मध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या किती होती 29 होती ते 1957 मध्ये येते लक्षात सो बॉम्बे द्विभाषिक राज्य म्हणून अस्तित्वात आलं होतं त्याला काय म्हणायचे 1956 चा जो स्टेट रीऑर्गनायझेशन ऍक्ट आहे त्या स्टेट रीऑर्गनायझेशन ऍक्ट नुसार 1957 मध्ये दुभाषी मुंबई राज्य अस्तित्वात आलं होतं त्या दुभाषी मुंबई राज्यामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या 108 बनवण्यात आली आणि त्यानंतर 1960 ला महाराष्ट्र काय झाला स्वतंत्र गुजरात वेगळा झाला येते लक्षामध्ये आणि महाराष्ट्र काय झालेला आहे वेगळा झालेला आहे तेव्हा 1960 मध्ये ती काय करण्यात आली विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आजही विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो 78च आहे हे एक्झामच्या दृष्टीनं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे पुढे जाऊया आपण इथं तुम्हाला आता सध्या भारतामध्ये असे किती राज्य आहे तर 6 राज्य आहे येतं लक्षात आता असं म्हणतात म्हणजे की 7वं राज्य कोण असू शकते त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये विधान परिषदेची स्थापना होऊ शकते पण मला तरी ते शक्य वाटत नाही आहे त्याच्यामागचे कारण त्याचं उत्तर तुम्हीच द्याल का शक्य वाटत नाही आहे म्हणजे जर ती घडवून आणायचं असेल कारण आता ममता बॅनर्जी काय झालेली आहे मुख्यमंत्री झालेली आहे तुम्हाला माहीत आहे की त्यांची जी सीट होती त्या ठिकाणी ती 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 त्या निवडणुकीमध्ये त्या काय झालेल्या आहेत नंदीग्राममधून पडलेल्या आहेत नंदीग्राममधून पडल्यानंतर काय झालेलं आहे तरी त्या मुख्यमंत्री बनल्या म्हणजे आमदार नसताना पण त्या काय बनलेल्या आहेत मुख्यमंत्री बनलेल्या आहेत मग आता आमदार नसताना मुख्यमंत्री बनल्यावर तुम्हाला माहीत आहे अट ही आहे की तुम्ही आमदार नसताना मुख्यमंत्री बनू शकता पण 6 महिन्यात तुम्हाला आमदार बनावं लागते एक तर विधानसभेचं नाही तर विधान परिषदेचं आता बंगालमध्ये तर विधान परिषदच नाही आहे पश्चिम बंगालमध्ये विधान परिषद नाही आहे एकच सभागृह आहे विधानसभा मग तिच्याकडे 2 ऑप्शन आहेत आता मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यापैकी दुसरा ऑप्शन कोणता आहे विधान परिषदेची स्थापना करायचं आणि तिथून निवडून जायचं आणि आमदार बनायचं 6 महिन्याच्या आतमध्ये ते थोडंसं किचकट आहे दुसरा एक ऑप्शन आहे सो कोणाला तरी त्यांच्याच पक्षामधल्या एखाद्याला राजीनामा द्यावा लावायचा म्हणजे सहसा जी सीट पक्की आहे म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये ती सीट पडत नाही जसं आहे ना तुम्ही पाहिलेलं आहे म्हणजे पहा आपल्या विरोधी पक्षामध्ये BJP मध्ये एक पर्सनॅलिटी आहे पहा चंद्रकांत दादा पाटील समथिंग त्यांचं नाव आहे ते काय झालेले आहे ते होते सातारा का कोल्हापूरचे ते होते कोल्हापूरचे बहुतेक ते होते आणि ते पुण्यामधून काय झालेले आहे उभे राहिलेले आहे कारण त्यांना ते माहीत होतं की पुण्याचा जो कर्वेनगर एरिया आहे तिथं BJP ची सीट 100% निवडून येते त्यांनी स्वतःला सेक्युअर केलं तसंच पश्चिम बंगालमध्ये काय करेल एखादी सेक्युअर सीट पाहून घेईल कोण ममता बॅनर्जी आणि तिथून काय करतील तिथल्या एका आमदाराला सांगतील की तुला एखादं फेडरेशन देऊन देतो येतं लक्षात त्याला काही एखादा लालच देऊन देतील म्हणजे त्याला तिथून हटवतील राजीनामा द्यायला लावतील रेझिग्नेशन द्यायला लावतील आणि स्वतः काय होतील बाय इलेक्शन्स म्हणतात म्हणजे आणि त्या बाय इलेक्शन्समध्ये काय होतात उभ्या राहतील हेचे चान्सेस काय आहे जास्त आहे म्हणजे याला काय म्हणतो आपण पॉलिटिकल डायलेमा त्या पॉलिटिकल डायलेम्याचं कॉन्स्टिट्युशनल सोल्युशन काय आहे की बाय इलेक्शन्स लावायचे एखाद्याला रिझाईन करायला लावायचं तिथून निवडून यायचं पण जर का ममता बॅनर्जी परत एकदा पडली बाय इलेक्शनमध्ये कारण असं घडलेलं आहे 2008 झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन सो ते पहिल्यांदा पडले जेव्हा निवडणुका लागल्या पण त्यांच्या पक्षाला मेजॉरिटी मिळाली होती सेम कोणासारखं तुमच्या ममता बॅनर्जीसारखं किंवा तृणमूल काँग्रेससारखं त्यांचा जो झारखंड मुक्ती मोर्चा आहे सो त्या ठिकाणी तो निवडून आला पण तो त्यांचा जो हेड माणूस आहे तोच पडला निवडणुकीत म्हणून ते एका ठिकाणी सेक्युअर करण्यासाठी बाय इलेक्शन घेण्यात आले तिथल्या एका माणसाला राजीनामा देण्यात लावण्यात आला म्हणजे राजीनामा देऊन टाक आणि स्वतः शिबू सोरेन तिथून उभे झाले आणि परत एकदा तिथूनही पडले मग सुप्रीम कोर्टाने सक्त त्या ठिकाणी ताकीद दिली जर दुसऱ्या वेळेस तुम्ही पडले तर तिसरा अटेम्प्ट करू नका दुसऱ्याला कोणाला तरी मुख्यमंत्री बनवा येतं लक्षामध्ये तसं इथं ममता बॅनर्जीच्या बाबतीमध्ये आता हे अटातटीचं होऊ शकते तर ते बाय इलेक्शन्स लावून काय करतील निवडणूक लढतील विधान परिषद स्थापन करण्याऐवजी त्याचं लूपहोल काय आहे कशामुळे ती विधान परिषद स्थापन करणार नाही आणि जर स्थापन करायची झाली राहिली तर काय करावं लागेल तिला हे पण मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतो आता आपण पाहूया कोणत्या 6 राज्यांमध्ये आधी हा आकडा 7 होता बरं का फार कमी लोकांना माहीत आहे की आता हा आकडा 7 राहिलेला नसून किती आहे 6 आलेला आहे 6 राज्यात तुम्हाला काय पाहायला मिळते सध्या विधान परिषद पाहायला मिळते सो तो 7 आकडा होता म्हणजे याच्यात कोणतं तरी राज्य कटलं तर त्यामध्ये कोणतं राज्य कटलेलं आहे जम्मू अँड काश्मीर 2019 तुम्हाला माहीत असेल कदाचित 2019 जम्मू आणि काश्मीर जे आहे सो यांना जम्मू काश्मीर आणि लडाख म्हणून युनियन टेरिटरी घोषित करण्यात आलं येतं लक्षात त्याच्यामुळं तिथली विधान परिषद काय झालेली आहे त्या ठिकाणी नष्टभ्रष्ट करण्यात आलेली आहे संपवण्यात आलेली आहे 2019 सध्या आपण 2021 आहोत त्यानंतर हे जे आहे आता मग हे चाललं गेलं मग उरलेले 6 कोणते आहे तर 1 उत्तर प्रदेश आहे ज्याची विधान परिषदेची सदस्य संख्या हे मुखदगत असलं पाहिजे पाठ असलं पाहिजे ज्या पोरांना असं वाटते की आपण ASO बनलो पाहिजे ज्या पोरांना वाटते की आपण डेप्युटी कलेक्टर नायब तहसीलदार बनलो पाहिजे एका झटक्यात तर त्यांना हे लक्षात ठेवा हे सगळे आकडे पाठ म्हणजे पाठच असायला पाहिजे येतं लक्षात पुढे जाऊया आपण महाराष्ट्रात 78 आहे हे तर विसरलेच नाही पाहिजे तुम्ही बिहार आणि कर्नाटकची सदस्य संख्या सारखी आहे विधान परिषदेची किती आहे 75-75
आंध्र 58 आहे आणि तेलंगणा 40 आहे. बरोबर, हे सहा राज्य आहे आणि ह्या सहा राज्याचे हे आकडे आहे, हे तुम्हाला मुखदगत असले पाहिजे. सो 100 कोणाचे आहे? उत्तर प्रदेशचे. महाराष्ट्राचा 78 आकडा आहे, 75 75, बिहार आणि कर्नाटक. सो 58 आकडा कोणाचा आहे त्या ठिकाणी? आंध्र प्रदेशाचा. आणि तेलंगणा काय आहे त्या ठिकाणी? काठावर, म्हणजे 40 आहे. जम्मू आणि काश्मीरची विधान परिषद 2019 काय करण्यात आली? रद्द करण्यात आली. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. म्हणजे काही फॅक्च्युअल काही कन्सेप्च्युअल असं आपल्याला डिस्कस करायचं आहे. आता थोडासा कन्सेप्च्युअल पार्ट पाहू आपण. बघा, विधान परिषदेची निर्मिती कशी होते, इथं त्या प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे की कशामुळं त्या ठिकाणी ममता बॅनर्जी विधान परिषद स्थापन करू शकणार नाही. पहा, इथं पाहायचं आहे आपल्याला विधान परिषद कशी निर्माण केल्या जाते. आर्टिकल लक्षात ठेवा, 169 अतिशय महत्त्वाचं आहे. सो राज्यघटनेच्या कलम 169 नुसार कशाची निर्मिती होते आहे? तुमच्या विधान परिषदेची निर्मिती. पण लक्षात ठेवा, विधान परिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कोणाला आहे, कशा पद्धतीनं ती केल्या जाते, तर मी इथं तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिल्यांदा विधान परिषद जर निर्माण करायची आहे, सो त्यासाठी सर्वात पहिल्यांदा विधानसभेला काय करावा लागतो? पुढाकार घ्यावा लागतो. सर्वात पहिल्यांदा पुढाकार कोण घेते? विधानसभा. तिथे एक रिझोल्युशन पास केल्या जाते, म्हणजे तिथे एक विधेयक पास केल्या जाते. त्या विधेयकाला विधानसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटी पाहिजे. मेजॉरिटीचे पण वेगवेगळे प्रकार पडतात, येतं लक्षात? सिम्पल मेजॉरिटी, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी, त्याच्यानंतर इफेक्टिव्ह मेजॉरिटी, टोटल मेजॉरिटी. हे तर पुस्तकात पण दिलेलं नाही आहे लक्ष्मीकांतमध्ये. सो त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, पुस्तकात नाही दिलेलं आहे लक्ष्मीकांतमध्ये. सर्वात अवघड जर कोणती मेजॉरिटी असेल मिळवण्यासाठी, सो ती आहे टोटल मेजॉरिटी. टोटल मेजॉरिटी कशासाठी लागते माहीत आहे का? राष्ट्रपतीला पदबरखास्त करण्यासाठी. हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. सो टोटल मेंबर जे असतात सदनाचे, येतं लक्षात? सो त्याच्या 2/3, टोटल मेंबरच्या 2/3 एवढी वोटिंग लागते आहे तुम्हाला, तर तुम्हाला टोटल मेजॉरिटी मिळते. म्हणजे सो सध्या तो डिस्कशनचा विषय नाही आहे, सध्या आपण सोपं सोपं पाहू स्पेशल मेजॉरिटी आणि सिम्पल मेजॉरिटी. सो विधानसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटी पाहिजे. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय? सो 50% ऑफ टोटल मेंबर्स, 50% ऑफ टोटल मेंबर, 50% प्लस ऑफ टोटल मेंबर. सो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती लोकं आहेत? 288 लोकं आहेत. त्याच्या 50% किती होत आहे? म्हणजे ÷2 करावं लागेल 50% म्हणजे. सो ते किती होतात? 144. 144 पेक्षा जास्त म्हणजे किती होईल ते? 145. सो 145 सदस्यांनी हो म्हणायला पाहिजे. ते जे विधेयक आहे विधान परिषद निर्मितीचं, त्याला विधानसभेच्या किती लोकांनी? 145. कशामुळं? कारण 50% ऑफ टोटल मेंबर्स, येतं लक्षात? आणि दुसरं, जेवढे त्या सदनात हजर आहे आणि वोटिंग करत आहेत, प्रेझेंट अँड वोटिंग, त्याच्या 2/3. त्याच्या किती? 2/3. 2/3 म्हणजे असं लक्षात ठेवा, 288 त्या दिवशी 240 आले. किती आले? 240. त्याच्यात 2/3 किती होतील विद्यार्थी मित्रांनो? पहा, 3×8=24, म्हणजे 8×2=16, म्हणजे 160. किती लोकांनी हो म्हणायला पाहिजे? 160. म्हणजे सुरुवातीला तर 145 जणांनी हो म्हणायलाच म्हणायला पाहिजे, पण जेवढे प्रेझेंट आणि वोटिंग आहे त्याच्यात 2/3 काय करायला पाहिजे? लोकांनी हो म्हणायला पाहिजे. एवढा जर आकडा तुम्हाला मिळवता आला तरच ते विधेयक काय होते त्या ठिकाणी? पास होते. सो याच्यामुळं विधान परिषद निर्माण पण होऊ शकते आणि नष्ट पण होऊ शकते. निर्माण करण्यासाठी हीच प्रोसिजर आहे, नष्ट करण्यासाठी पण हीच प्रोसिजर आहे. कोणती मेजॉरिटी पाहिजे? राज्य विधिमंडळात किंवा राज्याच्या विधानसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटी. आता आपली जी ममता बॅनर्जी आहे हे आणू शकते, कारण ममता बॅनर्जीकडे काय आहे? जवळपास 200 जवळपास काय आहे? 200 नाही म्हणता येणार आपल्याला, पण म्हणजे भरपूर सीट्स आहेत. म्हणजे हा 200 जवळपास काय आहे ममता बॅनर्जी, मला एक्झॅक्ट आकडा नाही माहीत आहे. सो 200 जवळपास काय आहे ममता बॅनर्जीकडे सीट्स आहेत. म्हणजे त्याच्यामुळं काय पाहायला मिळते आपल्याला की तिच्यासाठी विधानसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटी आणणं काही मोठी गोष्ट नाही आहे. बाईला अवघड कुठं जाऊ शकते? संसद अवघड जाऊ शकते. हे जे विधेयक विधानसभेनं पास केलंय थेट कोणाकडे जाते? संसदेकडं. आणि संसदेमध्ये सिम्पल मेजॉरिटी लागते. सिम्पल मेजॉरिटी म्हणजे काय? 50% ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग, जेवढे हजर आहे आणि वोटिंग करत आहे त्याच्या 50%. येतं लक्षात? इथल्यासारखं नाही की 50% ऑफ टोटल मेंबर प्लस प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3, एवढं नाही. जेवढे प्रेझेंट आहे आणि वोटिंग करत आहेत त्याच्या 50% लोकांनी हो जरी म्हटलं तरी काय होऊन जाते? पण जेवढे प्रेझेंट आणि वोटिंग आहे त्याच्या 50% मिळवणं पण हिला काय आहे? अवघड आहे. कारण इथं कोणाची सत्ता आहे? सो राज्यसभा घ्या आणि लोकसभा घ्या, दोन्हीकडं कोणाची सत्ता आहे? BJP. आणि तुम्हाला माहीत आहे वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणजे काटीकी टक्कर होती, म्हणजे कोणामध्ये? BJP आणि तृणमूल काँग्रेसमध्ये. म्हणजे काय पाहायला मिळते? जर हे विधेयक पास जरी केलं कोणी, आपल्या ममता बॅनर्जीने विधानसभेमध्ये, कुठल्या विधान परिषद निर्माण करायची बाबा कुठं? वेस्ट बेंगॉलमध्ये. तरी ते संसदेत पारित होईल का याची नो गॅरंटी.
आणि जर पारित करायचं आहे तर मग काय करावं लागेल, त्या ठिकाणी नरेंद्र मोदी किंवा जे काही पक्षश्रेष्ठी आहे त्याच्यासोबत तडजोड कराव्या लागतील, म्हणजे ममता बॅनर्जीला की तुम्हाला विरोध करणार नाही, होला हो लावल, आमच्या माणसाकडे लक्ष असू द्या. सो ह्या टाईपमध्ये येतं लक्षात, जर तडजोड केली तरच मग मोदी सरकार काय करेल, संसदेमध्ये त्यांची मेजॉरिटी आहे ना, सो त्या ठिकाणी विधान परिषद निर्माण करायला मंजुरी देईल, अदरवाईज नाही म्हणजे. आणि हा मार्ग अतिशय खडतर आहे, म्हणून मला असं वाटते चुपचाप बाई काय करतील, ममता बॅनर्जी ह्या ज्या आहे मुख्यमंत्री, मान्य मुख्यमंत्री आहेत कुठल्या आपल्या वेस्ट बेंगॉलच्या, त्या काय करतील बाय इलेक्शन्स घेतील कुठून तरी, आणि जिथून कन्फर्म सीट आहे तिथून त्या काय होतील, निवडून येतील. याची शक्यता काय आहे त्या ठिकाणी, कमी आहे विधान परिषद निर्माण करण्याची. सो पुढे जाऊया, हे तुमच्या लक्षात आलं विधान परिषदेची निर्मिती कशी करतात, स्पेशल मेजॉरिटी पहिल्यांदा विधानसभेमध्ये आणि मग संसदेमध्ये जाते ते बिल, आणि संसद काय करते सिंपल मेजॉरिटीनं त्याची निर्मिती करते. त्यासाठी घटना दुरुस्ती करायची गरज आहे का संसदेला, तर बिलकुल नाही. विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करण्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही. 368 नुसार जी राज्यघटनेमध्ये सुधारणा करावी लागते ती करण्याची गरज नाही. सिंपल मेजॉरिटीनं काय करू शकते, ते विधान परिषद निर्माण करू शकतात. पुढे जाऊया, विधान परिषदेची सदस्य संख्या कशी असते, तर पहा जेव्हा कॉन्स्टिट्यूशन लिहिलं गेलं तेव्हा असं सांगण्यात आलेलं होतं की विधानसभेची जी सदस्य संख्या आहे, सॉरी विधान परिषदेची जी सदस्य संख्या आहे ती विधानसभेच्या 1/4 असावी. येते लक्षात, आर्टिकल 171 हे पण विचारलेलं आयोगाने, मी पाठ करून गेलो होतो तरी माझा चुकला होता हा प्रश्न. येते लक्षात, मला कन्फ्यूज झालं होतं 170 आहे की 171 आहे, मी पाठ करून गेलो होतो. सो मी काय उत्तर मारलं वेळेवर, 171 मारून, सॉरी 170 मारून टाकलं म्हणजे, आणि माझं उत्तर चुकलं त्या ठिकाणी. सो 171 उत्तर होतं त्याचं. सो विधान परिषदेची जी सदस्य संख्या आहे, कंपोजिशन ऑफ मेंबर्स म्हणतात म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला. सो कंपोजिशन ऑफ मेंबर कशामध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 171 दिलेलं आहे. 169 विधान परिषदेची निर्मिती, दोनच आर्टिकल आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतोय. एक म्हणजे 169 ज्याच्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती, 168 विधानसभेची निर्मिती, येतं लक्षात, 170 विधानसभेची सदस्य संख्या आणि 171 विधान परिषदेची सदस्य संख्या. 171 विधान परिषदेची सदस्य संख्या. सो त्याच्यामध्ये घटनेमध्ये काय दिलं होतं सुरुवातीला, की सदस्य संख्या किती असावी, 1/4, 1/4 कशाच्या, विधानसभेच्या. म्हणजे विधानसभेमध्ये जेवढे सदस्य असतील त्याच्या 1/4 सदस्य संख्या कशाची असावी, विधान परिषदेची. व्हीपी लिहितो इथं मी तुम्हाला, असं घटनेमध्ये दिलं होतं. पण सातवी घटना दुरुस्ती झाली 1956 काय झाली, सातवी घटना दुरुस्ती. आणि ह्या घटना दुरुस्तीनं पहिल्यांदा असं सांगितलं की मिनिमम किती लोक असले पाहिजे, 40, आणि मॅक्झिमम किती असले पाहिजे म्हणे, 1/3 ऑफ विधानसभा. 1/3 ऑफ काय असले पाहिजे, विधानसभा. हे कशानुसार ठरलं, सातव्या घटना दुरुस्तीनुसार. म्हणून तुम्हाला तेलंगणामध्ये, जे की छोटं राज्य आहे, तिथं 40 सदस्य तुम्हाला पाहायला मिळतात. 40 खाली विधान परिषदेमध्ये सदस्य नसतात. ते होते कशामध्ये, जम्मू काश्मीर, कारण त्यांचं कॉन्स्टिट्यूशन वेगळं होतं. परंतु आता तिथली विधान परिषदच बरखास्त झाली, तिथं 36 होते म्हणजे. सो ते याला धरून नव्हतं, ह्या कॉन्स्टिट्यूशनला धरून नव्हतं ते, किंवा ही सातवी घटना दुरुस्ती त्यांच्यावर बाध्य नव्हती 40 ठेवायला मिनिमम. त्यामुळे ते 36 ठेवायचे, त्या 36 28 निवडून यायचे, आणि 8 काय असायचे, अपॉइंटेड असायचे. सो आता तो प्रकरणच काय झालेलं आहे, क्लोज झालेलं आहे. 2019 काय करण्यात आलं, विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही काय करण्यात आली, तिथली नष्ट भ्रष्ट करण्यात आली म्हणजे. सो आता सातव्या घटना दुरुस्तीनुसार काय आहे, की जे 6 राज्य आहेत त्या 6 राज्यामध्ये मिनिमम 40 आणि मॅक्झिमम काय असले पाहिजे, 1/3 येतं लक्षात. सो याच्यापेक्षा जास्त नसले पाहिजे, 1/3 काय म्हणू शकतो आपण त्याला, विधानसभा म्हणू शकतो. येतं लक्षात. सो त्याच्यापेक्षा काय नसायला पाहिजे, जास्त नसायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत आपल्याला काय पाहायला मिळते, की विधान परिषद बिचारी एवढी लाचार आहे की त्याची सदस्य संख्या पण विधानसभेवर अवलंबून आहे. म्हणजे थोडंसं एक अन्यायग्रस्त लेकरू म्हणून तुम्ही याच्याकडं पाहू शकता, कोणाकडं, विधान परिषदेकडं. आणि मी ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनंच पाहायचं. नाही नाही सर, असं कसं बोलता तुम्ही, अन्यायग्रस्त. ज्या पद्धतीनं एक जर माइंडसेट तुम्ही तयार केला ना, परीक्षेमध्ये तुमचे प्रश्न चुकत नाही, लॉजिक तरी लावू शकता. इथे लक्षामध्ये कशामुळं, कारण डोक्यात एकदा जर बसलं की बाबा गरीब लेकरू आहे, अत्याचारित आहे, का, कारण त्याची सदस्य संख्या त्याच्यावर डिपेंड नाही, स्वतःच्या मनावर. कोणाच्या डिपेंड आहे, म्हणजे पहा ना, निर्माण करणं हे स्वतःच्या हातात नाही आहे, त्याची निर्मिती विधानसभा करते, म्हणजे विधानसभा बाप आहे त्याचा, आणि संसद ग्रँडपा, ग्रँडपा म्हणजे आजोबा आहे त्याचा. सो संसद आणि विधानसभा मिळून याची निर्मिती करते, आणि हे काय, अत्याचारित अन्यायित लेकरू आहे. विधानसभा डिसाईड करते म्हणजे सदस्य किती ठेवायचे किती नाही म्हणजे याचं. सो येते लक्षामध्ये, हां सॉरी, हां म्हणजे याची सदस्य संख्या विधानसभेवर डिपेंड आहे, पण याची सदस्य संख्या किती असावी हे संसद ठरवते, बरं का, म्हणजे आजोबा ठरवतात. हां, हे असे जे खाणेखोपचे असतात ना विद्यार्थी मित्रांनो, हीच परीक्षा तुम्हाला अडकवते. कुठं, हे तर नॉर्मल झालं, म्हणजे काही पोरांना वाटत असेल आपण काय शिकलो बाबा, येतं लक्षात. पण आमच्यासारखे जे असतात म्हणजे एकदम धुरंधर, 60-70 वेळेस ते लक्ष्मीकांत वाचून काढणार आहे,
म्हणजे अशा गोष्टी आमच्यासाठी हाताचा मळ असतात. सो घोडं कुठं अडकते माहीत आहे का? घोडं इथं अडकते की विधान परिषदेची सदस्य संख्या, हे आहे लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं, पण आपण व्यवस्थित वाचत नाही त्याला. विधान परिषदेची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? सदस्य सॉरी कोणाला आहे? संसदेला आहे, लक्षात ठेवा. सो त्यांची सदस्य संख्या ही डिपेंड कोणावर आहे? विधान परिषदेवर, सॉरी विधानसभेवर. 1/3 मॅक्झिमम 1/3 ऑफ विधानसभा, पण एक्झॅक्टली किती असावी हे कोण ठरवते? संसद ठरवते. येते लक्षामध्ये? कळालं तुम्हाला? हे फार महत्त्वाचं आहे. इथं पोट्टे मेन्समध्ये चुकवतात, बाहेरून म्हणतात यार काय सोपा पेपर होता, आणि मग म्हणतात स्कोर कमी आला. कसं काय आला? सो ह्याच्यामुळे आला. लक्षामध्ये? सो अलर्ट राहायचं आहे तुम्हाला. पुढे जाऊया आपण. सो पडापट प्रकरणं आपण काय करायलोय? उरकायलोय, ठीक आहे. सदस्य कसे निवडून जातात येतं लक्षात? आता हे जे 78 सदस्य आहे, महाराष्ट्र आपण डोळ्यासमोर ठेवू. महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवण्यामागचं पण कारण आहे. 78 सदस्य आहे, कसे निवडून जातात तर लक्षात ठेवा. त्याच्यापैकी 103 सदस्यांना कोण निवडून देतं? तर त्याच्यामध्ये तुमच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ज्याच्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, 103 सदस्य निवडून देतात. मग 78 चे 103 किती होतात विद्यार्थी मित्रांनो? पहा, 78 चे 103, 3 × 2 = 6, 3 × 6 = 18, म्हणजे 26 सदस्य म्हणावं लागेल आपल्याला. महाराष्ट्रामध्ये किती आकडा येईल तो? 26च येईल ना. पहा बरं का, चुकायला नको. हां, 26 सदस्य महाराष्ट्राचे कोण निवडून देते आहे? स्थानिक स्वराज्य संस्था. 1/3 विधानसभा निवडून देते, म्हणजे विधानसभेचे आमदार निवडून देतात. 1/3 म्हणजे परत आकडा किती येणार तो? 26च येणार तुमचा. किती आकडा येणार तो? 26च आकडा येणार तुमचा. येतं लक्षात? हे का आकडा सांगतोय याच्या मागचं पण कारण आहे बरं का. तुमचा प्रश्न जाऊच देत नाही परीक्षेमध्ये, मी फक्त लक्ष देऊन ऐका. आता 112 सदस्यांना कोण निवडून देते आहे? तर पदवीधर मतदारसंघ. आता याचे मतदारसंघ पडतात, पदवीधर मतदारसंघ. आणि त्याच्यामध्ये ह्या पदवीधर मतदारसंघामध्ये जो पदवीधर वर्ग आहे तो वोटिंग करतो, पण हे पण फार महत्त्वाचं आहे, तो जो पदवीधर आहे त्याला महाराष्ट्रात मागच्या 3 वर्षापासून किमान बरं का, महाराष्ट्रामध्ये किमान 3 वर्ष राहण्याचा अनुभव असावा. नाही तर तुम्ही आंध्रातला एखादा पदवीधर आणला म्हण त्याला वोटिंग करायला लावली असं नाही चालत. मिनिमम किती वर्ष त्याला अनुभव पाहिजे महाराष्ट्रात राहण्याचा? 3 वर्ष मिनिमम, म्हणजे डिग्री ॲटलिस्ट त्यानं महाराष्ट्रात केली पाहिजे. आलं लक्षात? सो 3 वर्ष राहण्याचा त्याला अनुभव असला पाहिजे. दुसरं, 112 सदस्य जे आहे येतं लक्षात, ते कोण निवडून देतात? शिक्षक मतदारसंघ. पण शिक्षक पण कोणते शिक्षक? प्राथमिक शिक्षक नाही, इथं खास आहे. प्राथमिक शिक्षक नाही, माध्यमिक आणि त्याच्या वरचे प्राध्यापक, प्रिन्सिपल ज्याला म्हणतो किंवा प्रोफेसर्स ज्याला म्हणतो आपण, आहे. आणि माध्यमिक शाळेतले जे शिक्षक आहे, प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना वोटिंगचे अधिकार नाही, हे लक्षात घ्या. कशामध्ये? शिक्षक मतदारसंघामध्ये. आणि शिक्षक पण किती वर्ष राहिलेला असावा महाराष्ट्रात? 3 वर्ष राहिलेला असावा. म्हणजे महाराष्ट्राच्या केसमध्ये 112 म्हणजे किती होईल ते? सो 112 12 × 72 होतात, म्हणजे जवळपास 6 ते 7 म्हणावं लागेल आपल्याला, बरोबर. जवळपास 12 × 72 12 × 7 = 84, म्हणजे ते किती होतील? 6 ते 7 जवळपास 6-6 म्हणावं लागेल आपल्याला. 6-6 किंवा 1 = 6 आणि 1 = 7 येऊ शकते. म्हणजे सो 6-7 काय असू शकते? त्यांची संख्या असू शकते. म्हणजे पुढे जाऊया आपण. 106 सदस्य राज्यपालामार्फत नॉमिनेट केल्या जातात, नामनिर्देशित केल्या जातात. म्हणजे आता जो प्रश्न चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, पहा किती साऱ्या करंट अफेअर कव्हर होत आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये भगतसिंह कोश्यारी हे काय आहेत त्या ठिकाणी? राज्यपाल आहे, ज्याला केंद्राने अपॉइंट केलेला आहे. त्याच्यामुळे ते कोणाचं ऐकणार? सहसा, असं म्हटलं जाते की सहसा केंद्राचे आदेश सहसा गव्हर्नर ऐकत असतो. राज्यात काय? विरोधी पक्षाचं सरकार आहे, महाविकास आघाडी, त्याच्यामुळे गव्हर्नरने नॉमिनेशनच नाही केलं यावर्षी. सो 13 सदस्य त्या ठिकाणी पाठवलेले आहे नॉमिनेट करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी लिस्ट पाठवलेली आहे, त्याला आणखी राज्यपालांनी रेकग्नाइजच केलेलं नाही आहे. त्यामुळे 13 आमदार विधान परिषदेचे लटकून आहेत. म्हणजे 13 आमदार कशामुळं? कारण जर तुम्ही याचे 1/6 केलं तर पहा किती येते, 6 × 1 = 18. सो लक्षात ठेवा ही संख्या किती येते, 13 येते तुमची सदस्य संख्या ही. सो एकदा परीक्षेत दिलं होतं की महाराष्ट्राचा राज्यपाल महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर 12 सदस्य नियुक्त करतो, नामनिर्देशित करतो. नियुक्त म्हटल्यापेक्षा नामनिर्देशित. पहिलं स्टेटमेंट होतं, पहिलं काय स्टेटमेंट होतं? सो राज्यसभेवर देशाचा राष्ट्रपती 12 सदस्याचं काय करतो? नामनिर्देशन करतो. विधान बरोबर आहे. सो महाराष्ट्राचा राज्यपाल महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर 12 सदस्यांचं नॉमिनेशन करतो फ्लोफ्लोमध्ये. अरे तिकडं 12 इकडं 12, चला बरोबर आहे, चुकले, 12 नाही, किती संख्या येते? 13. कारण 78 चे 1/6 किती होतात? 13. इथं पोरं चुकतात, मी चुकलेलो आहे. 2014 का 2015 मी नाशिक सीएटची एक्झाम दिली होती, हे तर लक्षात, प्री आय एस ट्रेनिंग सेंटरच्या एक्झाम होतात. सो नाशिकची दिली होती, तिथं माझा हा प्रश्न चुकला होता, येतं लक्षात. आणि त्यानंतर लगेच आयोगाने विचारला तो, तिथं नाही चुकला. म्हणजे एकदा तोंडावर पडलो वारंवार पडणार आहे का? सो पुढच्याला ठेच, मागचा शहाणा. सो मास्तरला ठेच, विद्यार्थी शहाणे. सो असं म्हणू शकतो आपण.
वरील पद्धतीने विधान परिषद सदस्य निवडून जाण्याच्या पद्धतीत बदल करण्याचे अधिकार पण कोणाला आहे? संसदेला. म्हणून डार्क केलेलं आहे मी, म्हणजे हे पोरं कळून कळून दमून जातात, याच्याकडे दुर्लक्ष करतात. इथं आपण फोकस करायचा की ह्या पद्धतीत जर बदल करायचा आहे त्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. म्हणजे विधान परिषदेचे सदस्य किती असावे, बरोबर? आणि विधान परिषदेचे सदस्य कसे निवडून जावे, कोण ठरवते? संसद ठरवते, लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. आता क्वालिफिकेशन, पोरांचा आवडता प्रश्न. एकदा परीक्षेत एक अट्टहास असतो, म्हणजे ह्या अट्टहासावरून प्रश्न चुकवला होता पोरांचा. म्हणजे ते सांगतो तुम्हाला मी, राष्ट्रपतीचं क्वालिफिकेशन विचारलं होतं त्यांनी आणि असू शकतो असं दिलेलं होतं, चुकीचं विधान होतं. काय विधान होतं ते पण सांगतो. विधान परिषदेच्या सदस्याची पात्रता, म्हणजे विधानसभेवर तुम्हाला जर आमदार बनायचं आहे तर तुमच्याकडे काय पाहिजे, तर तो भारताचा नागरिक असला नाही पाहिजे, असलाच पाहिजे, च असलाच पाहिजे. राष्ट्रपती पण राष्ट्रपती पदासाठी उभा राहतोय, तो भारताचा नागरिक असला नाही पाहिजे, असलाच पाहिजे. शुड बी, येतं लक्षामध्ये शब्द काय आहे तिथं? शुड बी, येतं लक्षात? सिटीझन ऑफ इंडिया. कुड बी नाही, कुड बी नाही, असू शकतो नाही. सो शुड बीच तिथं येणार. म्हणजे निवडणूक आयोगाने सांगितलेल्या ऑथराईज जर व्यक्तीसमोर त्यांनी काय घेतली पाहिजे, शपथ घेतली पाहिजे, त्याचं वर्ष 30 वर्षापेक्षा, त्याचं वय 30 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे. विधानसभेसाठी 25 आणि विधान परिषदेसाठी 30 आहे, हे फार महत्त्वाचं आहे, बरं का? 30 पाहिजे त्याचं वय. आणि दुसरं, संसदेने सांगितलेल्या सर्व पात्रता त्याच्याकडे असाव्या. आता तुम्हाला इथं काय चुकवते पहा, तुम्हाला काय कुठं चुकवते प्रश्न विचारून तेही सांगतो आयोग. काय देतात ते? खालीलपैकी राज्यघटनेनुसार कोणत्या पात्रता आहेत, कोणाच्या? विधान परिषद सदस्याच्या. तर राज्यघटनेनुसार एवढ्याच पात्रता आहेत, म्हणजे राज्यघटनेमध्ये ज्या पात्रता मेन्शन केलेल्या आहेत त्या एवढ्याच आहे. तो भारताचा नागरिक असला पाहिजे, वयवर्ष 30 असलं पाहिजे, संसदेने विहित केलेल्या अटी त्यांना पार केल्या पाहिजे, पात्रता त्याची असली पाहिजे आणि निवडणूक आयोगाने सांगितलेल्या अथॉरिटीसमोर त्यांनी शपथ घेतली पाहिजे. आणखी एक तरतूद आहे, पण ती घटनेमध्ये नव्हती, 1951 रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, येतं लक्षामध्ये? सो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टनुसार ही तरतूद केली की विधान परिषदेवर निवडून जाणारी व्यक्ती ही त्या राज्याच्या त्या मतदारसंघाची काय असली पाहिजे, सदस्य असली पाहिजे, सॉरी मतदार असली पाहिजे, सदस्य नाही, सदस्य तर असते, ती काय असली पाहिजे? मतदार. हे घटनेत दिलेलं नव्हतं, हे कशात दिलेलं होतं? रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट. तुम्हाला इथं विचारणार, इथं चुकवणार तुम्हाला ते. सो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टनुसार ही एक तरतूद तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, विधानसभेवर SC ST समुदायासाठी जागा राखीव आहे, मात्र विधान परिषदेवर नाही. हे माहीत असेल, म्हणजे नसेल आय डोंट नो, पण तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे. ज्या पद्धतीनं लोकसभेवर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स खासदारांसाठी जागा राखीव असतात, त्या राज्यसभेवर नसतात. आणि राज्यात देखील विधानसभेवर, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही शॉक व्हाल म्हणजे ऐकून, 25 जागा ह्या शेड्यूल कास्टसाठी राखीव आहेत आणि 24 जागा ह्या शेड्यूल ट्राईब्ससाठी राखीव आहेत. महाराष्ट्रातले 5 मतदारसंघ SC साठी राखीव आहे लोकसभेसाठी, आणि 4 मतदारसंघ हे ST साठी राखीव आहे. 5 मतदारसंघामध्ये लोकसभेच्या कोणकोणते येतात ते विचारतात परीक्षेमध्ये. नागपूरमधले एक रामटेक आहे, तिकडे शिर्डी आहे, इकडं लातूर एक आहे तुमचं, त्यानंतर अमरावती मतदारसंघ एक येतो त्याच्यामध्ये, आणि सोलापूर मतदारसंघ, हे 5 मतदारसंघ राखीव आहे. तसेच तुमचे याचे जे आहे, तुमचं पालघर एक मतदारसंघ राखीव आहे, त्यानंतर त्याला दिंडोरी पालघर म्हणतात, म्हणजे नंदुरबार मतदारसंघ ST साठी राखीव आहे, त्यानंतर चिमूर मतदारसंघ एक शेड्यूल ट्राईबसाठी राखीव आहे, आणि एक मतदारसंघ पालघरमधलाच कुठला तरी आहे. सो असे 4 मतदारसंघ शेड्यूल ट्राईबसाठी राखीव आहे, हे विचार परीक्षेत तुम्हाला. तसं लक्षात ठेवा, विधानसभेसाठी मतदारसंघ राखीव आहे 25 मतदारसंघ SC साठी, 24 मतदारसंघ ST साठी विधानसभेवर राखीव आहे, विधान परिषदेवर SC आणि ST साठी राखीव मतदारसंघ नाही. हे पुस्तकात दिलेलं नाही आहे, लक्षात ठेवा, मी माझ्याकडून सांगतोय. येतं लक्षामध्ये? येतं लक्षात? पुढे जाऊया आपण. ते म्हणतात ना, म्हणजे साध्या वाघापेक्षा जखमी वाघ खूप डेंजरस असतो, म्हणजे तसा हो जखमी वाघ आहे, ज्याच्यावर आयोगाने काय केलेले आहे, घावं घातलेले आहेत, म्हणजे त्याच्यामुळे हा वाघ लय डेंजर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे सांगतोय ते तुम्ही एकदम अशी खुणगाड बांधून ठेवा, तुमचे प्रश्न जाणारच नाही परीक्षेमध्ये. पुढे जाऊया. आता विधानसभेच्या तुलनेमध्ये विधान परिषदेला असणारे दुय्यमत्व आपण पाहू. मी म्हटलं होतो ना की थोडंसं अत्याचारित आणि अन्यायित आहे कोण, आपली विधान परिषद, कारण तिला तुलनेनं काय देण्यात आलेले आहे, कमी अधिकार देण्यात आलेले आहे. सर्वात पहिले धनविधेयकाच्या बाबतीमध्ये बोलू. सर्वात पहिल्यांदा आपण धनविधेयकाच्या बाबतीत बोलू की एखादं धनविधेयक आहे, म्हणजे पैशाशी संबंधित आहे. सो असं जर विधेयक आहे तर ते पहिल्यांदा विधानसभेमध्येच मांडावं लागते, त्यानंतर विधानसभेतून ते कुठे जाते, विधान परिषद. तर विधान परिषद फक्त 14 दिवसात त्याच्यावर विचार करायला वेळ देते. त्याच्यामध्ये ते विधेयक रद्द करू शकत नाही विधान परिषद, आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती पण करू शकत नाही, फक्त काय करू शकते, रेकमेंडेशन देऊ शकते. आता इथं पण गंमत आहे बरं का,
तुम्हाला परीक्षेमध्ये फसवतात. आपल्याला काय वाटते, विधान परिषद दुय्यम आहे ह्याला काहीच अधिकार नाही, विधान परिषद दुय्यम आहे ह्याला काहीच अधिकार नाही, असं नाही करायचं. काय नाही याच्यापेक्षा काय आहे हे लक्षात ठेवा. सर्वात पहिली गोष्ट, धनविधेयक इंट्रोड्यूस करताना विधान परिषद करता येत नाही, ते विधानसभेमध्ये करावं लागते. विधानसभेत पास झाल्यानंतर ते विधेयक कोणाकडे जाते, विधान परिषदेकडे जाते, परस्पर जात नाही राज्यपालाच्या सहीला. विधान परिषद आहे तुमच्याकडे तर विधान परिषदेमध्ये जाते येते. विधान परिषदेमध्ये गेल्यानंतर 14 दिवस त्याच्यावर विधान परिषदा विचार करू शकते. जर 14 दिवसात ती काही बोलली नाही तर ते ऑटोमॅटिक विधानसभा काय म्हणते, पास झालं म्हणून. म्हणजे 14 दिवसाच्या आत त्यांना काय करायचं असते, डिसिजन. पण डिसिजन घेताना ते त्या धनविधेयकाला नाकारू शकत नाही आम्हाला मान्य नाही म्हणून. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये दुरुस्ती पण करू शकत नाही. मग काय करू शकते, दुरुस्ती पण नाही, त्याच्यानंतर नाकारू पण शकत नाही, दुरुस्ती पण करू शकत नाही, मग काय करू शकते, सूचना देऊ शकते, रेकमेंडेशन्स देऊ शकते. काय देऊ शकते, रेकमेंडेशन. हा अधिकार आहे विधान परिषदेला काय देण्याचा, धनविधेयकावर रेकमेंडेशन. परीक्षा इथं चुकवणार आहे तुम्हाला. सो काहीच अधिकार नाही असं देणार परीक्षेमध्ये, असं नाही आहे. सो अधिकार आहे. 14 दिवसामध्ये ते काय सजेस्ट करू शकतात, रेकमेंडेशन. एक तर देऊ शकतात किंवा देऊ नाही शकत, त्यांच्या मनावर आहे ते. पण दिलेले रेकमेंडेशन मान्य करायचे की नाही कोणाच्या मनावर आहे, विधानसभेच्या मनावर आहे. त्याच्यामुळं ह्या बिचारांना इनडायरेक्टली अधिकार तुम्हाला पाहायला मिळत नाही विधान परिषदेला. पण एक आहे, 14 दिवस ते ठेवू शकतात जवळ आणि 14 दिवसात काही रेकमेंडेशन्स देऊ शकतात. ऐकायचं की नाही कोणाच्या मनावर राहील, विधानसभेच्या मनावर राहील. येतं लक्षामध्ये. पुढे जाऊया. साधारण विधेयक, हे तर धनविधेयक होतं पैशाचं. आता जे पैशाचे विधेयकं नसतात समजा, सो त्याला आपण साधारण विधेयक म्हणतो. साधारण विधेयकाच्या बाबतीत पण बिचारा विधान परिषदेला काय देण्यात आलेलं आहे, दुय्यमत्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे विधानसभेच्या तुलनेमध्ये विधान परिषदेला दुय्यमत्व कसं देण्यात आलेलं आहे. समजा एखादं बिल तुम्ही विधानसभेत मांडलं, विधानसभेने ते पास केलं, ते कुठे जाणार, विधान परिषद. सो विधान परिषद मॅक्झिमम 3 महिने काय करू शकते, त्याच्यावर विचार. जसं इथं 14 दिवस विचार करू शकते ना. आता पहा, एक आपलं विदर्भ आयएस अकॅडमीचं ज्या पोरांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांना काही क्वेश्चन्स दिसतात पहा. कम्युनिटी आताही तुम्ही जाऊन पाहू शकता म्हणजे लेक्चर झाल्यानंतर. सो कम्युनिटी जी आहे, आता तुम्ही सध्या व्हिडिओजमध्ये किंवा होमपेजमध्ये तुम्ही काय करताय, माझा व्हिडिओ पाहताय म्हणजे. सो असंच त्या लाईनमध्ये कम्युनिटी म्हणून लिहिलेलं असते. त्या कम्युनिटीमध्ये मी क्वेश्चन टाकत असतो, खाली लेवल पण टाकत असतो. आज सकाळीच मी एक क्वेश्चन टाकला होता की खालीलपैकी विधान परिषदेला साधारण विधेयक किती दिवस डिले करता येते मॅक्झिमम. महाराष्ट्रातल्या 85% पोरांनी उत्तर मारलं, 85 ते 86% पोरांनी 14 दिवस दिले करता येते. अरे ते धनविधेयक आहे राजांनो. विचारलं काय तुम्हाला, साधारण विधेयक, आणि म्हणतात पोरं कसं काय नापास होतात परीक्षेत, MPSC परीक्षा लय अवघड असते. अरे नाही आहे अवघड बाबा, लय सोपी एक्झाम आहे. पण पोरं त्या ॲटिट्यूडने अभ्यासच करत नाही, म्हणजे स्वतःची लेवल ते काय करतात, स्वतःला अंडर एस्टिमेट करतात. साधारण विधेयक जर त्या ठिकाणी विधान परिषद मॅक्झिमम 4 महिन्यासाठी डिले करू शकते. कसं, सो पहिल्यांदा जेव्हा त्यांच्याकडे ते विधेयक येते मॅक्झिमम 3 महिन्यासाठी ठेवू शकते, परत ते विधानसभेमध्ये जाते, विधानसभेनं परत जर ते विधेयक परत विधान परिषदेकडे पाठवलं, म्हणजे विधान परिषदेनं सुचवलेल्या दुरुस्त्या विधानसभेला जर मान्य नसतील आणि विधानसभेनं परत जर पाठवलं दुसऱ्या वेळेस, तर ते मॅक्झिमम 1 महिन्यापर्यंत ठेवता येते. म्हणजे विधेयक लांबून लांबून किती दिवसापर्यंत लांबवता येते, 4 महिन्यापर्यंत. सो पहिल्या वेळेस 3 महिने आणि दुसऱ्या वेळेस 1 महिना. येते लक्षामध्ये. सो पहिल्या वेळेस 3 महिने आणि दुसऱ्या वेळेस 1 महिना. पण ह्या दोन्ही केसमध्ये ह्यांनी ज्या दिलेल्या रेकमेंडेशन आहे, ह्यांनी ज्या सुचवलेल्या सूचना आहे, त्या ऐकायच्या की नाही हे कोणाच्या मनावर आहे, परत एकदा विधानसभेच्या मनावर आहे. म्हणजे परत एकदा मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. समजा विधानसभेत तुम्ही बिल मांडलं, विधानसभेनं ते पास करून टाकलं, पाठवलं विधान परिषदेकडं, विधान परिषदेनं त्याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवल्या, 3 महिन्यापर्यंत त्यांनी बिल राखून ठेवलं, पासच करायचं नव्हतं समजा विधान परिषदेला. सो ते बिल काय केलं, त्यांनी 3 महिन्यापर्यंत राखून ठेवलं आणि त्यामध्ये दुरुस्त्या सुचून कोणाला पाठवलं, विधानसभेला. विधानसभेनं सांगितलं की ह्या परत त्यांच्यामध्ये काय केलं, ज्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या त्या कट करून टाकल्या आणि परत एकदा विधान परिषदेला पाठवलं. मग दुसऱ्या वेळेस विधान परिषद परत त्याच्यावर विचार करते, किती महिना, 1 महिना, आणि परत त्या दुरुस्त्या पाठवते. आता मात्र परत हे विधेयक विधान परिषदेत येते का, नाही म्हणते, आम्हाला काही दुरुस्त्या मान्य नाही विधान परिषदेच्या, जाऊ द्या राज्यपालाच्या सहीसाठी. म्हणजे विधान परिषदेला महत्त्व आहे का इथं, विधान परिषदेच्या विचारांना महत्त्व आहे का इथं, नाही. ते बिचारे फक्त काय करू शकतात, दुरुस्त्या तर सुचवलेल्या ऐकायचं की नाही पूर्ण विधान परिषदेच्या मना विधानसभेच्या मनावर आहे, पण ते करून करून काय करू शकतात, 4 महिने साधारण विधेयक डिले करू शकतात आणि धनविधेयक 14 दिवस डिले करू शकतात. याच्या पलीकडे बिचारे काही करू शकत नाही. पुढे जाऊया. अर्थसंकल्प कुठं मांडला जातो, फक्त आणि फक्त विधानसभेत मांडला जातो.
येतं लक्षामध्ये. आणि विधान परिषदेत पण मांडला जातो, म्हणजे असं नाही आहे, पण पहिल्यांदा मांडताना अर्थसंकल्प विधानसभेत मांडावा लागतो, मग तो विधान परिषदेत देखील वाचला जातो, पण विधान परिषदेमध्ये त्याच्यावर वोटिंग होऊ शकत नाही. की सरकारचं म्हणणं आहे, अर्थसंकल्पात काय असते, सरकार म्हणते एवढे एवढे टॅक्समध्ये रुपये जमा झाले, आम्हाला एवढे एवढे पैसे आता पाहिजे, एवढ्या एवढ्या मंत्रिमंडळाला, होम मिनिस्ट्रीला एवढे, ग्रामीण विकास खात्याला एवढे, शहर विकास खात्याला तेवढे, सो शेतकरी म्हणजे ह्या खात्याला वेगळे, त्या खात्याला वेगळे, असे त्यांनी वाटून दिलेले पैसे आहे. मग तेवढे पैसे द्यायचे की नाही, याच्यावर जेव्हा वोटिंगची वेळ येते, वोटिंग फक्त विधानसभा करते. बिचाऱ्या हे आपल्या परत एकदा आपलं जे एकदम गोडगोंडस लेकरू आहे विधान परिषद, एकदम गरीब लेकरू, त्या बिचाऱ्याला वोटिंग पण करता येत नाही. फक्त चर्चा करू शकता तुम्ही, काहीच करू शकत नाही असतलाही भाग नाही बरं का. फक्त चर्चा करायची, सुधारणा दुरुस्त्या ह्या गोष्टी करायच्या का, किंवा मतदान करता येते का तुम्हाला, मतदान नाही करता येत. फक्त काय करता येते, त्यांना चर्चा करायची, गप्पा मारायच्या आणि सोडून द्यायचं. म्हणजे कारण अर्थसंकल्पाचे जवळपास पूर्ण अधिकार कोणाकडे आहे, विधानसभेकडं. सो विधान परिषदेत त्याच्यावर मतदान होत नाही. पुढे जाऊया. विधान परिषदेला अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही. अविश्वासाचा ठराव कोणाच्या विरुद्ध मांडला जातो, हयात सरकारच्या विरुद्ध. सो सरकारवर आमचा विश्वासच नाही आहे, सो त्यासाठी काय केला जातो, विधानसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडला जातो. मग हा जो ठराव मांडला जातो तो विधान परिषदेत मांडला जात नाही. म्हणजे सरकार जर बरखास्त करायचं आहे, म्हणजे किती विरोधाभास आहे ना, पहा ना. म्हणजे एखाद्याला जर मंत्री बनायचं आहे तर विधान परिषदेमधला एखादा व्यक्ती मंत्री बनू शकतो बरं का. म्हणजे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीच विधान परिषदेमधून आलेले आहे, मात्र ते सरकार जर पाडायचं आहे तुम्हाला तर विधानसभेचा अधिकार नाही. ते सरकार पाडण्याचे अधिकार कोणाला आहे, विधानसभेला आहे. लक्षात ठेवा, अविश्वासाचा ठराव विधान परिषदेत मांडता येत नाही, तो विधानसभेतच मांडावा लागतो. एखादे बिल विधान परिषदेमध्ये मांडले, नंतर विधानसभेकडे गेले असता विधानसभेने ते अमान्य केल्यास पूर्ण बिल तिथेच काय येते, संपुष्टात. म्हणजे किती विरोधाभास आहे. म्हणजे एखादं बिल विधानसभेत मांडलं, नंतर तुम्ही विधान परिषदेत पाठवलं आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला हे बिल बाबा फार चुकीचं वाटते, ह्या दुरुस्त्या आहे, तर ते विधेयक परत कोणाकडे जाते, विधानसभेकडं. विधानसभा म्हणते नाही 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 नाही, पहिलेचंच बिल बरोबर होतं, दुरुस्त्या बाजूला करा, परत विधान परिषदेकडे येणार. मॅक्झिमम 4 महिने ते डिले करू शकतात, पण याच्या विरुद्ध जर विधेयक विधान परिषदेत मांडलं, विधेयक कुठं मांडलं, विधान परिषदेत, आणि विधान परिषदेनं ते बिल पास केलं आणि जर म्हटलं विधानसभेनं आम्हाला मान्यच नाही आहे, बिल तिथं संपुष्टात येते, परत येते का विधान परिषदेकडं. म्हणजे किती गरीब लेकरू म्हणाव. सो बिचारावर काय व्हायलं या ठिकाणी, अन्याय अत्याचार व्हायले. म्हणजे म्हणूनच त्याच्यासाठी मी काय केलं, तुमच्या डोक्यात तसंही राहणार नाही ते, म्हणून तुमच्यासाठी एक स्पेशल मी फोटो आणला आता तर तुमच्या 100% लक्षात राहणार. म्हणजे सो हा कोणता मूवी आहे, गँग्स ऑफ वासेपूर, त्याच्यामध्ये तुम्हाला एक रामाधीर सिंग दिसतं म्हणजे, आणि त्याचा एक मुलगा असतो, त्याला काय DKRK काहीतरी म्हणतात म्हणजे. सो माझी एक आवडत्या वेब सिरीजपैकी एक सिरीज आहे, कारण ह्याच्यामध्ये ग्राउंड रियालिटी दाखवण्यात आलेली आहे. सो जो आहे लेफ्ट हँड साईडचा जबरदस्त ॲक्टर आहे, म्हणजे बरोबर सर्टिफाईड ॲक्टर आहे तो, डिग्मांशु धुलिया. सो त्याचा डायलॉग आहे तो म्हणजे त्या पिक्चरमध्ये, तो एकदम फॉर्ममध्ये येऊन विचारतो म्हणजे त्याला, म्हणजे हा कुठेतरी गेलेला असतो, त्याला म्हणते का बेटा शाम को कहा गए थे, ते म्हणते पिताजी सिनेमा देखने गए थे, कोणसा सिनेमा, मग तो म्हणतो की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे म्हणते, किंवा दिल तो पागल असं काहीतरी नाव सांगतो. मग त्याचं असं तोंड पकडतो, बेटा तुमसे ना हो पाएगा, म्हणजे विधानसभा काय म्हणते विचार विधान परिषदेला, बेटा तुमसे ना हो पाएगा. आणि त्याला एकदम म्हणतो की अरे घुमो जरा क्षेत्र में जाओ, लोगो को मोटिवेशन दो, असं वगैरे त्याला तो डायलॉग मारतो. म्हणजे सो त्याच्यामध्ये विधानसभा काय आहे ह्याचा, विधान परिषदेचे वडील मगाशी म्हटलं होतं ना मी, आणि आजोबा कोण आहे, संसद आहे. म्हणजे सो त्याच्यामुळे इथं एक अन्यायित लेकराची भूमिका विधान परिषद पार पाडते आहे, आणि एकदम डॉमिनंट तुम्हाला वडील पाहायला मिळतात, मस्क्युलर एकदम. म्हणजे ते म्हणजे कोणते मस्क्युलर, म्हणजे इन सेन्स बॉडीनं मस्क्युलर नाही, पॉवरनी मस्क्युलर कोण, त्या ठिकाणी वडील पाहायला मिळतात विधानसभा. सो बेटा तुमसे ना हो पाएगा. सो त्या पद्धतीनं आणखी काही अधिकार आहे जे तुमच्या विधानसभेला आहे पण विधान परिषदेला तुलनेनं दुय्यमत्व आहे. विधान परिषद राष्ट्रपती व राज्यसभा सदस्याच्या निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा भाग घेते, राज्यसभा भाग घेते, विधानसभा पण भाग घेते. बिचारा विधान परिषदेला तो अधिकार नाही. राज्यसभा सदस्याची निवडणूक विधानसभेचे आमदार करतात, त्याच्यामध्ये विधान परिषदेचे आमदार येत नाही. अन्याय झाला परत एकदा. घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता देणे, आता हा काय प्रकार आहे सर, लक्षात ठेवा. घटना दुरुस्ती विधेयक फक्त आणि फक्त संसदेचंच मांडता येते, राज्य विधिमंडळामध्ये घटना दुरुस्ती विधेयक मांडला जात नाही. मग हा काय प्रकार आहे सर, हा प्रकार असा आहे की काही काही घटना दुरुस्ती विधेयक असतात ज्याच्यामध्ये फेडरॅलिझमचा, केंद्र राज्यांचा संबंध लपल्या, जसं GST आहे, केंद्र आणि राज्यांचा अधिकाराचा संबंध लपलेला असतो किंवा त्याचा एक प्रश्न लपलेला असतो त्याच्यामध्ये, त्या त्यावेळेस जे घटना दुरुस्ती विधेयक आहे त्या घटना दुरुस्ती विधेयक 50% राज्यांच्या मंजुरीसाठी पाठवल्या जाते. मग जेव्हा 50% राज्यांची मंजुरी आवश्यक असते तेव्हा ती मंजुरी कोण देते, मुख्यमंत्री देत नाही, विधानसभा देते. म्हणजे असे काही घटना दुरुस्ती विधेयक जे फेडरॅलिझमशी संबंधित आहे, केंद्र राज्य संबंधाशी रिलेटेड आहे,
ते विधेयक राज्याकडे पाठवले जातात रिकॉग्नायझेशनसाठी की 50% राज्यांनी त्याला परवानगी दिली पाहिजे. मग ते विधेयक जेव्हा राज्याकडे येतात तेव्हा कोण परवानगी देते? विधानसभा, विधान परिषद नाही. म्हणून घटनादुरुस्ती विधेयकाला जेव्हा परवानगी देण्याची वेळ येते तेव्हा कोण देतात? त्या ठिकाणी विधानसभा देते, विधान परिषद देत नाही. विधानसभेच्या सांगण्यावरून विधान परिषद निर्माण किंवा नष्ट केल्या जाऊ शकते. थोड्या वेळापूर्वीच पाहिलं, संसदेप्रमाणे विधिमंडळामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद नाही. केंद्रात जर असं झालं की साधारण विधेयक आहे, लोकसभेनं पास केलं, राज्यसभेला मान्य नाही आहे, जॉईंट सिटिंग बोलवल्या जाते. येतं लक्षात? काय बोलवल्या जाते? त्या ठिकाणी जॉईंट सिटिंग बोलवण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 123 म्हणतात, म्हणजे त्याच्यानुसार काय बोलवल्या जाते? सहसा जॉईंट सिटिंग नाही, जॉईंट सिटिंगसाठी एक वेगळा आर्टिकल आहे, चुकून मी 123 म्हटलो. सो त्या ठिकाणी काय केलं जाते? जॉईंट सिटिंग बोलवल्या जाते, म्हणजे संयुक्त बैठक बोलवल्या जाते. कोणाची? लोकसभा आणि राज्यसभेची. येतं लक्षात? तसं राज्य विधिमंडळामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद नाही आहे. येतं लक्षामध्ये? संयुक्त बैठकीची तरतूद त्याच्यामध्ये नाही आहे. त्यानंतर पुढं, या सर्व कारणांमुळे विधान परिषदेला पांढरा हत्ती म्हणतात. मग हे अधिकारच नाही आहे त्याच्याकडं, तर मग निर्माण कशासाठी केलं? हात काय आहे? खर्चिक बाब आहे. म्हणजे एवढे आमदार जगवा, म्हणजे 78 आमदार जगवते आहे, आणि हे सदन कशासाठी निर्माण केलं जेव्हा की त्याच्याकडे कुठलेच अधिकार नाही आहे? सो त्याच्यामुळं त्याला काय केलं जाते? पांढरा हत्ती म्हटलं जाते, हे विचारतात तुम्हाला. त्यानंतर सेकंडरी चेंबर म्हटलं जाते, कॉस्टली ऑर्नामेंटल लक्झरी म्हटलं जाते. येतं लक्षामध्ये? सो भरपूर लोक त्याच्यावर काय करतात? टीका करतात. आणि भरपूरदा असं म्हटलं जाते की जे लोक निवडणुकीमध्ये विधानसभेत पडतात त्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी विधान परिषद निर्माण करण्यात आलेली आहे. जे ॲस्पायरस आपण ज्याला म्हणतो, की ज्यांचे असे मोठे मोठे ॲस्पायरेशन्स आहेत आणि ते त्या ठिकाणी निवडणुकीत पडल्यामुळे फुलफिल होत नाही, म्हणून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी काय निर्माण केली? विधान परिषद निर्माण केली. भरपूरदा असं असते की काही काही लोक निवडून येऊ शकत नाही पण त्यांना मंत्री बनायचं असते. म्हणजे आमच्या अमरावती जिल्ह्यातलाच एक मंत्री होता, म्हणजे तो त्या ठिकाणी विधानसभेवरून निवडून नाही आला पण त्यांना भाऊंना मंत्री बनायचं होतं, मग ते कशावरून निवडून आले? विधान परिषदेवरून. असे जे ॲस्पायरेशन्स असणारे जे लीडर्स असतात, जे त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही पण त्यांना मंत्री मुख्यमंत्री बनायचं असते, मग ते कुठून निवडून जातात? विधान परिषदेवरून निवडून जातात. येतं लक्षामध्ये? म्हणून विधान परिषदेवर हे केल्या जाते, टीका केल्या जाते, म्हणजे पुनर्वसन गृह म्हणून. आता काही फॅक्ट्स पाहायचे आहे ज्या तुमच्या आता सध्याच्या याच्यामध्ये महत्त्वाच्या आहे. लक्षात ठेवा, 1952 बॉम्बे प्रांतात मोरारजी देसाई फार बदनाम झाला होता पहा, कारण तो काय होता? संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होता, म्हणून महाराष्ट्रामध्ये तरी तो काय होता? बदनाम होता. त्याच्यामुळं काय झालं? तो जेव्हा 1952 उभा राहिला निवडणुकीसाठी तेव्हा तो पडल्यामुळं त्याच्या मनावर घाव लागला. पण तो काँग्रेसमधला फार मोठा लीडर होता, मोरारजीभाई देसाई गुजरातमधला खूप मोठा लीडर होता. म्हणजे सो त्याची अशी भूमिका होती की महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य वेगळं नाही व्हायला पाहिजे, आणि मुंबई जी आहे ती युनियन टेरिटरी घोषित करायला पाहिजे, आणि जर वेगळं झालं तर गुजरातच्या मालकीची असायला पाहिजे मुंबई. त्याच्यामुळं मुंबईकरांमध्ये स्पेशली राग होता कोणाच्याबद्दल, आजही आहे, मोरारजीभाई देसाईबद्दल. नंतर ते भारताचे पहिले नॉन काँग्रेसी आपण त्याला म्हणू शकतो पंतप्रधान पण राहिलेले आहे मोरारजीभाई देसाई. सो ते पडले म्हणून त्यांना कुठून निवडून आणण्यात आलं? विधान परिषद. एक मिनिट हा, आलोच. विधान परिषदेतून त्यांना निवडून आणण्यात आलं. दुसरी एक पर्सनॅलिटी आहे, हे लक्ष्मीकांतच्या मागं दिलेलं आहे बरं का, म्हणून मी तुमच्याशी व्यवस्थित चर्चा करतो याच्याबद्दल. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे कालखंड 1952 तितक्यातच होते. हे काँग्रेसमधले मोठे लीडर होते, म्हणजे किती मोठे सांगू तुम्हाला, की स्वतंत्र भारताचे ते पहिले गव्हर्नर जनरल राहिलेले आहेत. येतं लक्षात? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. तसे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लुई माउंटबॅटन होते, पण पहिले भारतीय गव्हर्नर जनरल विचारलं तर कोण आहे? श्री राजगोपालाचारी. केंद्रात होम मिनिस्टर पण राहिलेले आहे. सो मोठी हस्ती होती श्री चक्रवर्ती राजगोपालाचारी, काँग्रेसमधला मोठा लीडर होता. पण त्याला भीती वाटायची की मी मद्रासमधून जर उभा राहिलो, कारण काय होतं की 1952 वेगळ्या तेलुगू भाषिकांचा आंध्र असावा याच्यासाठी चळवळ चालू होती मद्रास प्रांतामध्ये, आणि हे या चळवळीच्या विरुद्ध होते. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मद्रास प्रांताचा CM टी प्रकाशनम बनायला पाहिजे, जो काय होता? यांचा नेता होता, म्हणजे आंध्रावाल्यांचा नेता. आणि श्री राजगोपालाचारीला भीती वाटत होती की आपण जर मद्रासमध्ये उभं राहिलं तर हे तेलुगू लोक आपल्याला पाडतील तिथून, म्हणून ते उभंच नाही राहिले. इवन तो माणूस एवढा घाबरला, म्हणजे तो विधानसभेला उभाही नाही राहिला, मद्रास प्रांतामधून ज्या विधान परिषदेसाठी निवडणुका होतात त्यालाही उभा नाही राहिला. शेवटी त्याला नॉमिनेट करण्यात आलं कॉमर्स म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्सवरून, आणि मग विधान परिषदेवर नॉमिनेट करून त्याला पाठवण्यात आलं, आणि मग त्याला मुख्यमंत्री बनवण्यात आलं. सो श्री राजगोपालाचारी. BP मंडल माहीत आहे, 30 दिवसासाठीच हा मुख्यमंत्री बनला होता बिहारचा, पण तो विधान परिषदेमधून आमदार होता. म्हणजे हे लक्षात ठेवा कोणकोणत्या लोक आहेत इतिहासामध्ये जे विधान परिषदेमधून काय झालेले आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनलेले आहे. एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे.
सो महाराष्ट्राच्या बाबतीत किंवा सध्याच्या सिच्युएशनमध्ये जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे दिसतात तुम्हाला उद्धव ठाकरे हे कशाचे मेंबर आहेत त्या ठिकाणी विधान परिषदेचे सदस्य आहे. सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहे रामराजे निंबाळकर NCPचे आहेत ते NCP म्हणजे राष्ट्रवादी बरोबर. उपाध्यक्ष आहे नीलम गोरे शिवसेनेचे आहेत त्या आणि विरोधी पक्षनेते कोण आहे सॉरी सदनाचे नेते सदनाचा नेता हा पदसिद्ध सदनाचा नेता ज्या सदनाचा मुख्यमंत्री आहे त्या सदनाचा तो काय असतो नेता असतो. सदनाचा नेता ही एक टर्म आहे बरं का लीडर ऑफ हाऊस म्हणतात. आता हे कुठून आलेले आहे विधान परिषदेमधून उद्धव ठाकरे. सो CM हा काय असतो सदनाचा नेता असतो म्हणजे त्याच्यामुळं हे सदनाचे नेते आहेत विधान परिषदेमध्ये येतं लक्षामध्ये. आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहे प्रवीण दरेकर आहे येतं लक्षामध्ये. आता शेवटी जाता जाता मी तुम्हाला एकदा महाराष्ट्रामध्ये सदस्य संख्या किती आहे सो लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये सदस्य संख्या किती आहे त्या ठिकाणी 78 आहे. बहुतेक त्याचं हे कमी झालेलं आहे ब्राईटनेस. महाराष्ट्रामध्ये किती आहे सदस्य संख्या 78 आहे. सो तुम्हाला हे विचारू शकतात परीक्षेत विधान परिषदेमध्ये कोणत्या पक्षाचं तुल्यबळ किती आहे. सो लक्षात ठेवा 12 शिवसेनेचे आहे सध्या 87 आहे महाविकास आघाडीची टोटल जास्त भरते यांची 41 भरते UPA युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स म्हणतात महाराष्ट्रात त्याला महाविकास आघाडी म्हणतात. सो शिवसेना 12 NCP 12 आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचे किती आहेत 12 मेंबर आहेत. BJPचे किती आहेत 19 यांना NDA म्हणतात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स जी BJP लीड करते आहे. सो त्यांचे 24 सदस्य आहेत त्याच्यापैकी येतं लक्षात. BJPचे किती आहे 19 रासपतचा 1 आहे इंडिपेंडंट 4 आहे आणि ऑदर जे आहे सॉरी ऑदर म्हटल्यापेक्षा जे नॉमिनेटेड आहे 13 सदस्य आहे पण त्यांच्या जागा काय आहे वॅकंट आहे कारण राज्यपालांनी त्यांना आणखी अपॉइंट केलेलंच नाही आहे. सो आजचं लेक्चर कसं वाटलं मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा म्हणजे जेणेकरून नेक्स्ट लेक्चर तयार करण्यासाठी मला एक थोडंसं मोटिवेशन मिळेल. म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.